ठीक आहे, मी तुम्हाला नेहमी जे सांगायचं की आपल्याला एक्झाम मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी फेस कराव्या लागतात, म्हणजे काही अडचणी येऊ शकतात, काही गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, मी म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला हे सांगितलं तेव्हा सुनामी सुद्धा येऊ शकतो, मग अशा वेळेस सुद्धा आपल्याला आपल्या पेपरवर फोकस केलं पाहिजे. ऍक्च्युली त्याचा खरं तर आपलं असं पाहता काही रिलेव्हन्स नव्हता, पण तसा रिलेव्हन्स त्याच्यामध्ये हडप सरला जे सेंटरला जे होते बरेच विद्यार्थी, तर त्यांना त्याचा सुद्धा रिलेव्हन्स जाणवला. ठीक आहे, म्हणजे एकदम लाईट सुद्धा नव्हती, काही सेंटरमध्ये पाणी म्हणजे शिरलेलं होतं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये पेपर लिहिलेले आहेत. ठीक आहे, आता रिझल्टचं जे आहे त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मला कालपासून फोन चालू आहे की त्याच्यानुसार वाटतं की तुम्ही सर्वांनी पेपर चांगला लिहिलेलाच आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण सर्वजण मिरिटमध्ये असतो, म्हणजे सर्वजण आपण इंटरव्ह्यूसाठी असणार आहेत. एवढ्या जास्त जागा आहेत एकाच 10 प्रमाणात ते घेत असतात, म्हणजे जवळपास 1700 लोक ते घेणार आहेत. ठीक आहे, टोटल 7700 म्हणजे 500 लोकांनी जवळपास समजा फॉर्म भरलेला होता, त्यातले 60-50% लोक अब्सेंट होते. तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोक सेंटरला होते, तुम्ही तुम्हाला माहिती आहे. मी म्हणजे जेव्हा जिथे जिथे चौकशी केली तर त्यांनी हेच सांगितले की सर 50-60% लोक तर अब्सेंटच होते. ठीक आहे, औरंगाबाद सेंटरचं सुद्धा त्याच्यामध्ये 2000 लोक होते, 1200 म्हणजे 1200-1300 लोक अब्सेंट होते. त्यामुळे आपण मेरिटमध्ये तर आपण असणारच आहेत. ठीक आहे, मे बी म्हणजे मी तुम्हाला नेहमी जे सांगत असतो की आपल्या क्लासेसचे आपण व्हिडिओ सुद्धा मी बऱ्याच वेळेस बनवत असतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगत असतो की आपण क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी असं प्रिपरेशन केलं, तसं प्रिपरेशन केलंय. मे बी विद्यार्थ्यांनी ते पण मनावर घेतलं असेल की यांनी एवढं प्रिपरेशन केलं, आपण जाऊन तरी काय फायदा आहे. त्याच्यामुळे बरेच लोक आले सुद्धा नाहीत परीक्षेला. ठीक आहे, म्हणजे जमेची बाब ही आहे की आपण सर्वांनी जे प्रिपरेशन केलेलं आहे, तुमच्यापैकी काही लोक असे असतील एखादा प्रश्न समजा लिहायचा राहिला, 20 मार्काचा समजा एखादं काहीतरी लिहायचं राहिलं किंवा अजून कुठलं तरी लिहायचं राहिलं, तर त्याचा आता विचार करू नका. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की मुळात परीक्षा देणारे 3-3500 लोक आहेत, त्यातले सुद्धा काही लोक म्हणजे असेच परीक्षेला आलेले आहेत. आपण जे प्रिपरेशन केलेलं आहे ते आपण चांगलं केलेलं आहे. तुम्ही आता म्हणजे तुम्ही सेंटरला जाऊन आणलं तर तुम्हाला मी वेगळं काही सांगायची गरज नाही, तुम्ही सगळी परिस्थिती बघितलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आता पुढच्या प्रिपरेशनला लागा. ठीक आहे, आजचं जे सेशन असणार आहे आता मी जास्त बोलणार नाहीये. ठीक आहे, तुमच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की म्हणजे आपल्या क्लासेसची एक पद्धत आहे की आपण अगोदर परीक्षा होऊ देतो आणि परीक्षा झाल्यानंतर आपण फीडबॅक सेशन घेत असतो. ठीक आहे, त्याच्यामागचं कारण हे आहे की म्हणजे क्लासेसचा विद्यार्थ्यांना खरंच काय फायदा झाला, ठीक आहे, हे तुमच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे आपण परीक्षा अगोदर होऊ दिलेली आहे आणि आज आपण त्याच्यामध्ये फीडबॅक सेशन घेत आहोत. तुमच्यापैकी तुम्ही मला सांगा, तुम्हाला तुमचं माईक वगैरे चालू होतंय का, तुम्ही बोलू शकता का? हो सर, होतंय. येस येस सर, तुमच्यापैकी एकेकाला समजा बोलायला सुरुवात करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल बोलू शकता, बॅच बद्दल बोलू शकता आणि आपल्या क्लास बद्दल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सांगायचे ते तुम्ही आज बोलू शकता. ठीक आहे, येस, कोणी कोणीही सुरुवात करू शकता. येस, एनीबडी. फॉर्मल डिस्कशन आहे असं जास्त मनावर नका घेऊ त्याच्यामध्ये. हॅलो, हा बोला मॅम. हा सर, टेस्ट सिरीजचा आम्हाला खूप छान फायदा झाला आणि फार छान पेपर पण कव्हर झाला. आणि काय केलं, आपली आम्ही लास्टला लिहिल्यामुळे सगळा पेपर ऑलमोस्ट कव्हर झाला. डाईंग डिक्लेरेशन 15 मार्काचं होतं, सगळेच्या सगळे पॉइंट कव्हर करता आले. आणि दुसरं म्हणजे आम्हाला अपील लिहायला थोडीशी गडबडी झाली, बाकी सगळं म्हणजे कसं टाइम मॅनेज झालं नाही, पण प्रेयर पर्यंत अपील कव्हर करून घेतलं आम्ही. आणि दुसऱ्या पेपरला तर वेळ आम्हाला राहिला, 15 मिनिटं वेळ शेवटचा उरला म्हणजे ते लिहून सुद्धा. एवढं छान म्हणजे इट्स अ क्रेडिट गोज फॉर यू सर, बाकी काही नाहीये. आणि टाइम मॅनेजमेंट कसं पेपरात करायचं ते तुम्ही शिकवल्यामुळे तुमचा पेपर कव्हर झाला. म्हणजे बाकीचे जे मुलं आहेत ना, त्यांनी टाइम मॅनेजमेंटला त्यांना वेळच नाही पुरला, त्यांनी एक एक तास हेच लिहित बसले, अपील प्रपोजल वगैरेच लिहित बसले सर. पण आपण आपलं कसं म्हणजे तुम्ही सगळं व्यवस्थित किती मिनिटं काय करायचं वगैरे ठरवलेलं, शेवटचे 11-10 झाल्यानंतर 2 क्वेश्चन राहिले ते माझे, डाईंग डिक्लरेशन आणि अपील. मला वाटलं तर हे कसं कव्हर होणार, पण ते सगळं कव्हर झालं. आणि आयपीसीचा तर सेकंड पेपरचा तर काय प्रश्नच नाही की एवढं छान तुम्ही घेतलं तर की ते सगळंच आलं आम्हाला लिहिता, असं काहीच वाटलं नाही आम्हाला की लिहिता आलं नाही वगैरे असं. म्हणजे कुठलं लिहून कुठलं नको असं झालं. आणि शेवटी नंतर मी बघितलेच नव्हते ते क्वेश्चन जास्त आहेत, ते 3 लिहायचे नव्हते ते. आणि मला वेळ होता मी ते पण लिहिले, नंतर मला कळलं की अरे हे लिहायचंच नव्हतं म्हणून. ते सर इग्नोर करतात ना, ते एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणून खाट करून टाकतात ना त्याला. म्हणजे मी बघितलंच नव्हतं एवढ्या गडबडीत. नाही फॉर सर, रिअली थँक्यू, यू आर ग्रेट पर्सन. म्हणजे तुम्ही खूप छान शिकवल्यामुळे आता आम्ही म्हणजे मला तर वाटतं की मी सहज म्हणजे दोन्ही पेपर कव्हर केले आणि सगळ्याच्या सगळ्या विथ सेक्शन लिहिलेत. मला असं वाटतं की मी 120 ते 130 च्या मध्ये कुठतरी बसून जाईन म्हणून.
थँक्यू सर, वन्स अगेन थँक्यू, हार्टली थँक्यू. येस मॅम, आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना तसं मेरिटचा विचार करण्याची गरजच नाहीये. आपण म्हणजे तसंही म्हणजे मुळात कॉम्पिटिशन कमी आहे, आपण एवढं प्रिपरेशन केलं की जे गरजेपेक्षा जास्त प्रिपरेशन आपण केलेलं आहे, त्यामुळे आपण फॉर शुअर त्याच्यामध्ये असणार आहे. हो नाही सर, 120 मी अबाव 120 जाईनच, काहीच विषय नाही, शुअरली तेवढे जाईल. येस त्यामुळे काय नाही सर. ओके सर, थँक्यू वन्स अगेन. येस मॅम, थँक्यू. हॅलो सर, पेपर खूपच छान गेलाय. मला म्हणजे हे केले, टॅली केले मी घरी आल्यानंतर, तुम्ही चेक केल्याप्रमाणे पेपर बघून काही भीती वाटली नाही. पहिला सर पेपर खूपच छान गेला, तुम्ही मायनर ऍक्ट खूप छान प्रकारे तयार करून घेतला आणि टेस्ट सायरीचा फार फायदा झाला सर आम्हाला, म्हणजे एक्सपिरियन्स करू शकणार नाही असं. Yes, ma'am. Yes, ma'am. Thank you, ma'am. एक भीती होती ना पेपर बद्दल, की काहीच नाही वाटलं मला पेपर बघून. आणि पेपर ही म्हणजे सगळे पेपर प्रश्न आम्ही सगळे सोडवले, म्हणजे असा कुठलाच भाग राहिलेला नाही की जो नाही लिहिला. फक्त अपील थोडस गडबड झाली लिहायला, म्हणजे वेळ थोडस लास्ट राहिलं, बाकी सगळं मस्तच होता पेपर. आणि तुम्ही घेतलेलं सगळं आलं होतं सर, असा कुठलाही प्रश्न नव्हता की तो आम्ही केला नाही असा. टेस्ट सिरीजला सोडवलं नाही किंवा काय असं, आणि खूप फायदा झाला सर टेस्ट सिरीजचा मला. यस मॅम, थँक्यू मॅम. आणि म्हणजे अभ्यासापासून मी फार आता म्हणजे प्रॅक्टिस मध्ये असल्यामुळे आमचा आणि अभ्यासाचा असा काही जवळचा संबंध एवढा राहिलाच नव्हता. आणि क्लासमुळे फार म्हणजे सवयही झाली आणि सगळ्याच गोष्टीचा फायदा झाला मला, पुरेपूर फायदा झाला. येस मॅम, थँक्यू मॅम. नक्कीच आम्ही इतर लोकांना जे एमएफसी चे आता भरपूर तुमच्याकडे ऍडमिशन 100% होणार, पण आमचं फ्रेंड सर्कल इतकं आम्हाला विचारत होत की तुम्ही कसं काय एवढं म्हणून करू शकताय, प्रॅक्टिस मध्ये असून सुद्धा कसा एवढा छान पेपर गेला. तर आम्ही सांगितलं टेस्ट सिरीजचा आम्हाला फायदा झालाय बरंच, म्हणजे हार्डली थँक्स सर. येस मॅम, थँक्यू मॅम. सुजुवा मॅम, विद्यार्थ्यांना रिकमेंडेशन द्या. हो हो नक्कीच, आता गेलेलेच आहेत आमच्या गोष्टी. आम्ही जेव्हा बाहेर आलो ना सेंटर मधून, तर सगळे म्हणजे आमच्या चेहऱ्यावर माझ्या भाग्यश्रीच म्हणा असं बघूनच ते विचारत होते तुम्हाला पेपर एवढा छान गेला. हार्डली थँक्स. नेक्स्ट हॅलो. हा सर बोला सर. सर ज्यावेळेस म्हणजे आपलं आपण जे इन्स्ट्रक्शन दिल त्या सेंटरला गेल्याच नंतर तुमचे मित्र कुणी काही सांगतील की असं प्रिपरेशन आम्ही असं प्रिपरेशन केलंय किंवा मेरिटच हे होईल काही, तर ते तिथे झालंच म्हणजे असं दिमाग एकदम हँग झाला होता, काहीच लक्षात येत नव्हतं. आणि प्रत्येक मित्र काही ना काही सांगायचा की आम्ही असं केलं तस केलं, किंवा म्हणजे कुणी असं म्हणजे कॅज्युअलीच आले होते बरेचसे तसे जर. पण आणि मी आज पण ज्यावेळेस एक्झाम हॉल मध्ये गेलो त्यावेळेस म्हणजे ब्लँक माइंड माइंडनच गेलो होतो. पण जे तुम्ही सांगितलं की नंतर मी तुम्हाला कानात गुणगुणणार रे. आणि ऍक्च्युली तसंच झालं, ज्यावेळेस पेपर क्वेश्चन पेपर हातात आला प्रत्येक प्रश्न म्हणजे ओळखीचाच होता. आणि त्याच्यावर म्हणजे तसं विशेष म्हणजे सेकंड पेपर बद्दल मी बोलन, कारण त्याच्यात बऱ्याच जणांना तो हार्ड जाणार होता आणि गेला. पण ज्यावेळेस मी म्हणजे मायनर ऍक्टचे जे प्रश्न होते, बाकी आयपीसीचे तर पूर्णच चारी चारी जे कंपल्सरी क्वेश्चन होते ते तर सोपेच होते आणि प्रिपेअर केलेल्या पैकीच होते. पण ज्यावेळेस मी म्हणजे मायनर ऍक्ट सुरू केला तर त्याच्यातले समजा ज्युवेनाईल कॉन्फ्लिक्ट विथ लॉ किंवा आर्म्स, फोका, डुमदेव, पब्लिक प्रॉपर्टी हे म्हणजे पनिशमेंट सहित लिहायला वेळ भेटला. ते डेफिनेशन शॉर्ट नोट ते तर लिहिलंच, पण त्याच्यावर जे काही पनिशमेंटच्या प्रोव्हिजन आहेत ते लिहिण्यासहित कव्हर झाले. तरी पण माझाच एक 15 मार्काचा सुटलाय सर, म्हणजे राहिलाय मायनर ऍक्ट. पण होईल वाटते, म्हणजे 1600 पुढे तर मेरिट येईल असं वाटतंय. काहीच टेन्शन नाही. ओके थँक्यू सर, विचार करण्याची गरज नाही तुम्हाला पण. थँक्यू थँक्यू. ओके थँक्यू सर. येस नेक्स्ट. हॅलो. हा सर बोला सर. सागर सिंग.
सर फार छान शिकवलं आपण, खूप छान गेला पेपर माझा. आणि जे सांगितलं आपण आयपीसी मध्ये जनरल एक्सेप्शन हे ते पूर्णच्या पूर्ण सर, जसं बेअर ऍक्ट मध्ये जसे तसंच लिहिलं मी पूर्ण 101% सर, 120 ते 130 च्या मध्ये मला पडतात सर आपल्या गायडन्स मुळे. खूप छान शिकवलं सर आपण. यस सर, यस सर, थँक्यू सर. नेक्स्ट येस. हा सर, मी 8 दिवस आधी इतकी ब्लँक झाले होते सर एक्झामला. मला असं वाटत होतं का आता मी एक्झाम देऊ शकणार नाही सर, पण ऍक्च्युली तुम्ही जे मोटिवेशन लेक्चर 2 घेतले, एक युट्यूबवर टाकलं आणि पेपरच्या आधी काय करायचंय त्याच्यासाठी जो तुम्ही ऑडिओ टाकला होता, मी एवढी म्हणजे त्या गोष्टी म्हणजे प्रेरित झाले की मी म्हटलं ब्लँक जरी झालेले तरी आपण करत राहू. आणि मी इतक्या वेळेस वाचलं होतं सर का माझ्या 7-7 8-8 वेळा मी ते एक एक म्हणजे जी वही आपली क्लासची ती एवढ्या वेळेस वाचली तर मला म्हणजे तिथं गेल्यावर मला पहिला पेपर मला इतका इझी गेला, मला वाटलं नाही का मला म्हणजे एवढा इझी जाईल असं. आणि सेकंड पेपरला सर मला असं म्हणजे टेन्शन आलं होतं का जे नवीन 2-4 ऍक्ट जे ऍड झालेले होते त्याच्यामधले काही शब्द बऱ्यापैकी अवघड होते, परंतु झालं असं का मध्ये गेल्यावर इतकं म्हणजे सगळा पेपर पाहिला तर मी म्हणजे बघितलंच नाही परत का पुढे काय क्वेश्चन आहे, डायरेक्ट जो जसा येईल ना तसा लिहित गेले. आणि म्हणजे फर्स्ट पेपरला तर मी जे एक्स्ट्रा होतं ना सर ते सुद्धा लिहून टाकले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं का अरे आपण जो एक्स्ट्रा क्वेश्चन आहे हा पण लिहिला. आणि मग सेकंड पेपर माझा 15 मिनिटं आधी झाला सर आणि पेपर मी छान लिहिलाय. आता जेवढं काही क्रेडिट असेल सर ते तुम्हाला आणि मला जी परमेश्वराने त्यावेळेस जी काही म्हणजे बुद्धी दिली ती. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटलं का गुरु माणसाला असावा आणि ते तुमच्या रूपाने मला आणि तुमची भाषा शैली ही ती ग्रामीण भागाशी टच ह्या गोष्टींचा म्हणजे कोणी जर खूप असं अवघड करून क्लिष्ट करून जर विषय शिकवत असेल आणि कोणाला वाटत असेल का ते क्लासेस बेस्ट आहे, नाही सर मला कराड सरांचेच क्लास मला खूप बेस्ट वाटले जे अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये. आणि तुम्ही जे म्हटलं सर का माझ्या क्लासच्या वयांची आठवण तुम्हाला परीक्षेच्या वेळेस येईल ती मला इतकी आली आणि मी म्हणजे एवढी भारावून गेले होते त्या मिनिटाला का पेपर झाल्यानंतर मी म्हटलं माझा रिझल्ट जो लागेल तो लागेल, म्हणजे मी पास होईल नाही होईल मेरिट, कारण सरांनी इतके विद्यार्थी घडवलेत ना ते जर जेवढे जेवढे पास झाले तर मला नाही माहित ना माझा मेरिट त्याच्यामध्ये किती येईल. पण मी सरांनी जे शिकवलं हे मला लाईफमध्ये कायम लक्षात राहील. म्हणजे मी ज्या प्रोव्हिजन शिकले तुमच्याकडून CRPC इव्हिडन्स आणि IPC हे माझ्यासाठी कायम ध्यानात राहणारे सब्जेक्ट तुम्ही खूप छान शिकवले सर, तुमचे मनापासून आभारी आहे. माझ्या म्हणजे आणि तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी तुमचं उज्ज्वल भवितव्य सर, आमचं तर तुम्ही घडवलंय आतापर्यंत जे झालं ते, पण तुम्हाला मात्र उज्ज्वल भवितव्य हे मात्र आजच निश्चित आहे. थँक्यू सर, थँक्यू सर. नेक्स्ट येस. येस, कोणी बोला. बरेच विद्यार्थी अजून जॉईन करणार आहेत त्यामुळे आपण आहेत त्या विद्यार्थ्यांनी बोलायला सुरुवात करा. गुड इव्हिनिंग सर, मी अपर्णा कुलकर्णी बोलतेय. येस मॅम, बोला मॅम. सर क्लासमुळे खूप छान मदत झाली मला याच्या एक्झामसाठी प्रिपरेशन साठी आणि पेपरही पूर्ण अटेम्प्ट केला मी. फर्स्ट पेपर मध्ये थोड्याशा माझ्या ज्याने चुका झाल्या पण ओव्हरऑल पेपर छान गेला. आणि लिटरली जेव्हा तुम्ही फर्स्ट तुम्ही एक्झामच्या आधी जे तुम्ही रेकॉर्डिंग पाठवली होती ते इतक्या मायन्यूट गोष्टी सांगितलेल्या की म्हणजे अक्षरशः मला ऐकून रडायलाच आलं की किती बारीक बारीक गोष्टी सांगितल्या तुम्ही, किती विचार करून वगैरे. आय एम सो हॅपी सर, म्हणजे क्लासचा एक्सपिरियन्स खूप छान होता माझा आणि छान राहील असं आठवणीत राहील असं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक यू मॅम, थँक यू. नेक्स्ट येस सागर सर, बोलताय तुम्ही. हॅलो सर. हा सर, बोला सर, येतो आवाज. हा सर, अगोदर तर तुम्हाला खूप खूप थँक्यू सर. तुमच्यामुळे हे परीक्षा म्हणजे जे प्रेशर असतं की परीक्षा राहील कसं राहील, पण तुमच्या त्या अगोदरच्या एका व्हिडिओनी आणि तुम्ही जे प्रिपरेशन करून घेतलं सर त्याच्यामुळे परीक्षेची भीती राहिलीच नाही.
आणि मी तुमच्याकडे सर जेएमएफसीचे बॅच पासून आहे, तुमच्याकडे जेएमएफसीच्या बॅचला होतो, नंतर मायनर ऍटसाठी केलं. पण सर तुम्ही सगळं तर शिकवलंच, पण हे सगळं करत असताना तुम्ही जो एक आम्हाला कॉन्फिडन्स दिला की हे तुम्ही करू शकता, मला वाटतं सर ही खूप मोठी गोष्ट आहे की ही आपल्या क्लासचे विद्यार्थी ज्या स्पर्धेत आहेत सर, तुम्ही हा एक खूप मोठा फॅक्टर आहे की बाकीच्या क्लास आणि आपल्यामध्ये जो फरक असणार आहे. आपल्या क्लासचं असं मला नाही वाटत पेपर बघितल्यानंतर कोणता विद्यार्थी असेल की त्याला हा पेपर बघून वाटलं असेल की अरे हे मी शिकलो नाही किंवा मला हे लिहिता येत नाही. म्हणजे सर अशी परिस्थिती झाली की ऑप्शनचे प्रश्न नंतर असं झालं की मी कोणता लिहू, मला तर सगळेच येतात. म्हणजे असं होतं सर जनरली की मला याच्यातलं येत नाही मी कोणतं लिहू, पण इथं उलटी परिस्थिती होती सर की आम्हाला कोणतं लिहू आणि कोणतं सोडू असं झालं. आणि मेजरचं ऍक्टचं जर सांगाल सर तर तो पेपर तर म्हणजे जशा तुम्ही नोट्स दिल्या होत्या अगदी पॉइंट सुद्धा खालीवर नाही झाले सर, ऍज इट इज बेअर ऍक्टचे प्रोव्हिजन सर्व इतकं व्यवस्थित लिहिलंय. आणि मी ते नंतर घरी आल्यानंतर नोट्स पण व्हेरीफाय केल्या. आणि ज्यावेळेस पहिला पेपर संपल्यानंतर सर दुसऱ्या पेपरला मी मायनरच्या नोट्स थोड्याशा बघत होतो, पण ते सिच्युएशन इतकी प्रेशराइज होती की सर माझी मानसिकता नाही राहिली की नोट्स बघाव्या वाचाव्या. पण शेवटी म्हटलं चला सरांनी जो व्हिडिओ लेक्चर ऐकलेला आहे आणि पण नोट्स बघायची काही इच्छा नसल्यामुळे सर तुम्ही जो शेवटचं एक ब्लड सॅम्पल कलेक्शन जे टाकलं होतं ग्रुपवर, म्हटलं एवढं तरी एक बघूया. आणि सर 10 मार्काला तो प्रश्न होता, म्हणजे मी जस्ट रीड आउट केला आणि पेपरला गेलो आणि ऍज इट इज सर्व व्यवस्थित मला ते लिहिता आलं. म्हणजे हे जे सर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आमच्यासाठी खूप लाईफ चेंजिंग ठरणार आहेत सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू सर. नेक्स्ट. हॅलो, गुड इव्हनिंग सर. येस मॅम, बोला मॅम. सर रिअली आय एम व्हेरी मच थँकफुल सर, कारण मी जेव्हा एलएलबी ला होते तेव्हा मी रेग्युलर कॉलेज अटेंड केलेलं नव्हतं सर, म्हणून माझ्या खूप कन्सेप्ट अशा होत्या की ज्या क्लिअर नव्हत्या, पण बिकॉज ऑफ ओनली युअर क्लासेस ऑल दोज कन्सेप्ट क्लिअर सर, आणि कॉन्फिडेंटली मी पेपर लिहू शकले. आणि मला हे नाही सर की मला किती मार्क्स भेटतील किंवा मी ते मी असं कोणतंच नव्हतं की प्रश्न. आता जसं सांगितलंय ह्यांनी जस्ट नाव दुसऱ्या कलिगनी की म्हणजे कोणतं सोडू त्याबाबत कन्फ्युज होते, न वाचलेलं आणि तुम्ही न शिकविलेलं असं काही चालेल नव्हतं सर. मायन्यूट मायन्यूट थिंग सर, तुमचे एक्झाम्पल ते सगळे शब्द मला रिकॉल होत होते सर. रिअली आय एम व्हेरी मच थँकफुल सर, तुमच्यामुळे माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, मला मोटिवेशन भेटलं आणि आय कॅन कम्प्लिटेड माय म्हणजे सर जसं तुम्ही सांगितलं होतं पेपर पूर्ण अटेम्प्ट करायचा, सोडायचं काहीच नाही, तसं पूर्ण पेपर अटेम्प्ट दोन्ही केले सर मी. रिअली सर आय एम व्हेरी मच थँकफुल सर. आणि रिअली गुरु म्हणलं तर जे मार्ग दाखविणारे म्हणले ना तर आयुष्यभर सर स्मरणात राहतील असे आहे तुम्ही, आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. रिअली आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅम, थँक्यू. येस नेक्स्ट. हा सर. येस सर, बोला सर चौधरी सर. सर आम्ही 3 विद्यार्थी वाशिम जिल्ह्यामधून होतो. आता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला त्यावेळेस असं काही वाटत नव्हतं, कारण की आम्ही थोडस लीडिंग प्रॅक्टिशनर आहोत, लोकल लेवलवर चांगले आहे आणि वाटत नव्हतं की प्रिपरेशन होईल. परंतु ज्यावेळेस लक्षात आलं की तुमचा क्लास जॉईन केला तर त्यानंतर असं लक्षात आलं की पेपर द्यायला काही हरकत नाही, फक्त आम्ही मेहनत अशी घेतली की तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या कंटिन्यू लिहून घेतल्या आणि लेक्चर सुद्धा कोणतंही मिस केलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्याकडे बेअर ऍक्ट वाचण्यासाठी असा अजिबातच वेळ नव्हता. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की मी जी नोट्स दिल्या त्याच तुम्ही फक्त प्रिपेअर करा, तोच विश्वास आम्ही मनात घेऊन ते सर्व नोट्स क्लिअर केल्या आणि त्याच्यावर गेलो. तर आमचं पेपर जे आहे ते जवळपास आम्ही तिघही जण फुल सॅटिस्फाईड आहोत की आम्हाला ती अपेक्षा नव्हती असे पेपर चांगल्या प्रकारे गेलेत. आणि तिघांनाही सामूहिक डिस्कशनही होतं, पण ते तुमच्या लेक्चर बाकी अवांतर असं काहीही केलं नाही, तेवढा वेळ नव्हताच. तर पेपर चांगले गेले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एक मनापासून आनंद झाला की क्लास जॉईन केला तो बेनिफिट प्रॅक्टिस मध्ये तर होणारच आहे, परंतु हा याच्यामध्येही खूप बेनिफिट आम्हाला याच्यामधून झालेला आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. हा सर अजून एक सांगायचंय मला.
कालच्या पेपरने इतकं हात दुखतोय सर, का इतकं लिहिलं का पूर्ण जेवढे मी म्हणजे लाईफ मध्ये माझ्या स्वतःच्या म्हणजे LLB पास झाल्यानंतर किंवा कधी इतकं लिखाण केलेलं नसेल. क्लासच्या वेळेला जेवढं लिहून व्हायचं तेवढं, पण काल जो स्पीड घेतला तो कमीत कमी 5.5 तास तर असं समजायचं का पेन. आणि आज इतकं हात दुखतोय का म्हणजे मला डायरेक्ट गोळी घ्यावी लागली, इतकं दुखतोय माझा हात. म्हणजे एक सवय गेलेली होती सर लिहायची, पण तुमच्या क्लासमुळे थोडी त्यातली त्यात मला म्हणजे माझ्या क्लासमध्ये 12 विद्यार्थी होते सर टोटल 24 पैकी ब्लॉकमध्ये. तर माझ्याकडे सगळे नंतर मी मला फर्स्ट बेंच मिळाला होता एक्झामला. तर नंतर त्यांनी ना बाकीचे मला बघत होते याचा अर्थ, त्यांनी मला विचारलं म्हणे का मॅडम पेपर कव्हर झाला, तुम्ही पूर्ण पेपर लिहिला, किती पेजेस लिहिले, पेपरचे किती पेजेस तुमचे संपले. म्हटलं लिहिलंय व्यवस्थित असं हा जेवढं तेवढं. म्हणे हा ना म्हणे एवढा तुम्हाला लिहिता आला, आम्ही बघत होतो तुम्ही अजिबात वरती मान नाही काढली. वेळच नव्हता सर मान वरती करायला, कारण इतकी लिंक लागली सर का जसं म्हणजे मला वाटत होतं का ब्लँक जे झालेलं आहे ते ब्लँक काहीच नव्हतं सर. तिथं गेल्यानंतर म्हणजे सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं आठवलं सर, काहीच म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की ती आठवली नाही. आणि म्हणजे एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा येत होते सर, पण ते लिहायचे नव्हते, मी एक लिहून टाकला तर तो पण नंतर त्याच्यावर काट मारला आणि रद्द केले असं लिहिलं. कारण म्हटलं तिथं लिहायला लावलं होतं पाठीमागे वाचलं एक टीप का असं लिहायचं होतं का रद्द केले असं लिहा, तसं केलं सर मग त्याच्यावर. थँक्यू मॅम. येस नेक्स्ट. हॅलो सर. सर मी सिद्धार्थ. हा मी सिद्धार्थ मगदुम बोलतो सर मुंबईवरून. येस सर बोला. फर्स्ट ऑफ ऑल हा सर, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थँक्यू बोलायचं सर. तुमच्यामुळे मला या MPSC APP एक्झाम मध्ये खूप फायदा झाला. तुम्ही जे शिकवलं ते सगळं पूर्णपणे चांगलंपणे आठवण आलं मला एक्झाम मध्ये. आणि महत्वाचं तुमचे जे नोट्स होते त्याचा पण खूप उपयोग झाला सर मला. आणि सेकंड महत्वाचं सर, तुमचं जेव्हा म्हणजे MPSC एक्झाम साठी जे महत्वाचं पॉइंट आहे जे तुम्ही मोटिवेशन देता त्याच्यामुळे पण खूप मला फायदा झाला. आणि पेपर पण खूप चांगला गेला सर. पेपर 1 एकदम सोपा होता माझ्यासाठी, पेपर 2 पण सोपा होता. पेपर 2 मध्ये काय काय थोडेफार असे प्रश्न होते ते मला स्टार्टिंगला बघितल्यावर आठवले नाही, पण जेव्हा मी उत्तर लिहायला स्टार्ट केलो तेव्हा तुम्ही जे सांगितलेलं ते सगळं मला लक्षात आलं. म्हणजे तुमचं शिकवण एवढं बेस्ट होतं आणि तुमचे नोट्स एकदम म्हणजे बेरॅक मध्ये जसं होतं त्याच्यापेक्षा म्हणजे सिम्पल लँग्वेज मध्ये होतं महत्वाचं. मी कधी असं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिले पण क्लासेस कधी जॉईन नाही केलेलं. हे तुमचं फर्स्ट क्लासेस आहे माझ्या लाईफमध्ये आणि हे एकदम माझं बेस्ट एक्सपिरियन्स आहे सर. म्हणजे आय होप की बाबा म्हणजे APP मध्ये म्हणजे नंबर माझा लागेल असं मी एक्सपेक्टेशन धरतो. कारण आतापर्यंत तर माझं जे काय मी जे JMFC दिलेले आहे अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये सक्सेड नाही झालेलो. पण आता APP तुमचा क्लास लावून मला त्याच्यामध्ये खूप फरक जाणवला सर. म्हणजे स्वतःहून इंडिव्हिज्युअल अभ्यास केला करण्यामध्ये आणि क्लासेस जॉईन करून त्याच्यामध्ये गायडन्स भेट मिळणं आणि स्पेशली तुमच्यासारख्या प्रोफेसर कडून ते एकदम म्हणजे महत्वाचं. आय थिंक म्हणजे यू आर द बेस्ट पर्सन म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्यासारखा गायडन्स देणारा मला कोणच नव्हता असं मी समजेन सर. असं पेपर खूप चांगलं गेलं सर, त्यासाठी खूप थँक्यू सर. तुम्ही जे शिकवलं त्याच्यासाठी सर. सगळ्यात पहिले तर तुमचे खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही तुमच्याकडून मला आजपर्यंत मी तुमचे 3 बॅचेस अटेंड केलेले आतापर्यंत, JMFC मेन्स प्री आणि आता ही APP, इतक्या सुंदर कलेक्शन झाल्या सगळ्या नोट्सच्या. आणि त्या नोट्स कडे त्या रजिस्टर कडे बघून असं वाटतंय की आता आपण केव्हा पण पेपरला रेडी राहू शकतो. बिलकुल इतक्या कमी वेळात आपण या सगळ्या रिवाईज करून कॉन्फिडन्स वेगळाच बिल्डअप होतो सर. फक्त त्या रजिस्टर कडे बघून सुद्धा माझ्या घरात इतके लहान 2 मुलं आहेत, त्यांच्या सगळं करून पण मी त्याच्या रजिस्टरची रिव्हिजन फक्त तुमच्यामुळे करू शकले सर. त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. थँक्स अ लॉट. सर मी ऍडव्होकेट गणेश नागरगोजे. येस सर. येस सर बोला सर. लोहा कंदर प्रॅक्टिस करतो. येस सर. तर आता हे आपण मी क्लासेस आपल्याकडे लावले होते
कारण जवळपास 14-15 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि लॉच LLB झाल्यानंतर LLM झाल्यानंतर हा गॅप पडलेला होता लिहिणं पहिल्या सेक्शन पासून शेवटच्या सेक्शन पर्यंत पाहणं आणि हे आपल्या क्लासेसमध्ये जेव्हा एंट्री घेतली आम्ही म्हणजे एवढे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाले IPC CRPC एव्हिडन्स ते ह्या परीक्षेच्या दृष्टीने नाही भविष्यात प्रॅक्टिस सुद्धा करताना आपलं हे टीचिंग नक्कीच आम्हाला उपयोगी पडणार आहे सर. आणि आपण जे नोट्स दिल्या होत्या एकदम परिपक्व होत्या एकदम चांगला पेपर गेला सर. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं पूर्ण श्रेय आम्ही आभार मानतो सर. खूप चांगला पेपर गेला धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. येस हॅलो. येस मॅम बोला. सर पहिल्यांदा सर तुमचे मनापासून खूप 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 आभार मानते मी. ऍक्च्युली कसं आहे ना एवढ्या दिवसात म्हणजे मी LLB चे 5 वर्ष LLB झालं त्याच्यानंतर आता 10 वर्ष प्रॅक्टिस झाली पण त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट माझ्या क्लिअर नाही झाल्या इव्हिडन्सच्या CRPC च्या किंवा IPC च्या त्या तुमच्या क्लासमुळे झाल्या. म्हणजे तुमच्या क्लासमुळे माझ्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला आणि खरं सांगायला गेलं तर म्हणजे अक्षरशः पेपर लिहिताना ना मला असं वाटत होतं मी बघून पेपर लिहिते अक्षरशः वहीचे पेजेस समोर दिसत होते सर. म्हणजे असं इतक्या वेळा वाचलं होतं ना असं वाटत होतं की माझ्या समोर पेजेस आहेत आणि मी ते उतरून लिहिते इतकं म्हणजे हे झालं होतं. पण सर खरंच खूप छान शिकवलं तुम्ही. तुमचे क्लास पण खरंच खरंच खूप छान आहेत. लँग्वेज इतकी सोपी आहे तुमचे समजून सांगण्याची इतरांना खूप छान आहे. तुमचे सर मनापासून मनापासून आभार. खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. येस नेक्स्ट. हॅलो क्लास संपला. नेक्स्ट. हे वामावे. नेक्स्ट. येस अजून कुणाला आपलं ओपिनियन शेअर करायचं फीडबॅक द्यायचा आहे. येस आपल्याला अजून बरेच विद्यार्थी जॉईन. येस मॅम बोला. येस मॅम. शुभदा मॅम बोला. मॅम हा मी शुभदा महाजन बोलते सर. हा माझा तिसरा क्लास आहे हा माझा. तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम. हॅलो. कडे प्रीतम मी लाव मेन्सचा आणि APPचा आणि तुमच्यामुळे क्लिअर झाले आणि मला कधी मायनरचे एवढे सगळे मला ऍक्ट करता येतील. माझी पण छोटी मुलगी आहे 1 इयरची पण हे सगळं शक्य झालं तुमच्या नोट्समुळे. मोबाईल मध्ये पण जे शेअर करत होते सगळे स्टुडंट जे आहेत त्यांना खरंच खूप खूप थँक्यू. कारण मोबाईल मध्ये असायचं तर तो एक थोडा वेळ मिळायचा आणि मग मोबाईल मधले नोट्स पण सगळे वाचायला मिळायचे. काल खूपच सुंदर पेपर गेला सर. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि तुम्ही जो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये क्रिएट करता ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरंच आम्ही लक्की आहोत की आम्हाला तुमच्यासारखे सर मिळाले. आणि तुम्हाला पण खूप खूप बेस्ट विशेस आणि खूप थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू. येस नेक्स्ट. ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या. आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आहे. तुम्हाला जर बोलायला म्हणजे तुम्ही बोलायला जर तुम्ही विचार करत असाल किंवा हे करत असाल तर आपला इंटरव्ह्यूचा प्रवास अवघड आहे. ठीक आहे ज्यांना जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. येस नमस्कार सर. येस सर बोला सर. प्रथमतः आपले खूप खूप आभार. आपण जे नोट्स प्रिपेअर करून घेतल्या होत्या तर त्याचा नक्कीच फायदा झाला मला.
माझं पर्सनल सांगायचं तर हा माझा तसा पहिला आणि शेवटची संधी माझ्यासाठी होती, त्यामुळे मी खूपच असं टेन्शन घेतलं होतं. म्हणून मी पहिलं काम केलं की आपला क्लास जॉईन केला होता. तर मेजर ऍक्टर हे पूर्णपणे तिन्ही पण मी मेंटेन होई, रोज जरी एखाद्या दिवशी क्लास चुकला तरी तर ते परत फोटो बघून स्वतः लिहून काढणे असं काम केल्यामुळे मेजरचं खूप चांगल्या प्रकारे तयारी झाली होती. मायनरचा अभ्यास करताना आपली शेवटची संधी आहे म्हणून मी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन आणि नोट्स सोडून आणि इतर नोट्स माझ्या स्वतःच्या काढल्या होत्या. पण म्हणजे जेणेकरून की कितीही अवघड पेपर आला तरी आपण त्याच्यात असावं असा माझा उद्देश होता. पण आदल्या दिवशी म्हणजे काही कारणाने मला राहायची सोय वेगळीकडे करावी लागली, जरा बऱ्याच अडचणी आल्या. तर त्यातून माझं असं झालं होतं की मी लॉजमध्ये एका रूममध्ये एकटा बसलो होतो आणि अक्षरशः पूर्ण ब्लँक झालं होतं. आणि त्यावेळेला तुमचा जो ऑडिओ आला 15-20 मिनिटाचा तर तो ऐकल्यानंतर तो ऐकतानाच म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि इतकी जी उभारी आली आणि जी ब्लँकनेस तो निघून गेला आणि जो कॉन्फिडन्स आला की तो नक्कीच पेपरमध्ये तो प्रकट करता आला कॉन्फिडन्स. आणि खूप छान पेपर गेलेला आहे. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की म्हणजे अशा स्पर्धा परीक्षेसाठी क्लासची आवश्यकता आहे का, तर नक्कीच क्लासची आवश्यकता आहे, त्याचा फायदा होतो. आणि क्लास लावताना योग्य क्लास लावणं पण गरजेचं आहे. आणि कराड सरांचा क्लास हा महाराष्ट्रात बेस्ट आहे म्हणलं तरी काही वावगा होणार नाही, इतकं सर मला सांगायचं आहे. आणि खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू सर. यस, नेक्स्ट. हॅलो. यस सर, कदम बोला सर. हॅलो. हा सर बोला सर, येतो आवाज. हा सर, मी निनाद कदम बोलतोय साताराहून. यस सर. हा थँक्यू सर पहिल्यांदा तुम्हाला. पेपर सोपं गेले, दोन्ही पेपर सोपे गेले एकदम. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे वही जी आहे तुमची क्लासची तुमच्यासाठी बायबल आहे आणि ते तुम्ही पूर्ण करा. तुमच्या ह्याच शब्दावर सर मी विश्वास ठेवून मी फक्त आणि फक्त वहीवर रिलाय राहिलो आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तो आहे असं मला सगळं वही पेपरला बसल्यानंतर दिसत होती. आणि त्या पद्धतीने मी लाईट गेली त्यावेळेला मी एकदम असं मीच एकटा लिहितो तुम्हाला तर वाटतं क्लासमध्ये माझे थोडेसे स्टुडंट होते क्लासमध्ये आणि मीच एकटा लास्ट पर्यंत लिहित होतो सगळ्यात माया म्हणजे बघत होते असे. ते सगळं थँक्स सर तुमचं, तुम्हाला म्हणजे खूप छान पेपर गेले दोन्ही पण. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू. येस सर, किशोर पाटील सर बोला सर. येस, तुम्ही हँड रेज करताय ना, बोला तुम्ही. आपल्या साईडला म्यूटचं बटन आहे सर याच्यामध्ये. ठीक आहे मॅम, तुम्ही बोला. बोलू सर. हा येस मॅम, सायली मॅम बोला. हा सर, चांगला गेला पेपर दोन्ही. तर थोडं अपील लिहायचं राहिलं पण बाकी छान. आणि मायनरला तर 100% म्हणजे आपल्या क्लासच्याच नोट्सचा खूप उपयोग झाला, म्हणजे पूर्ण त्याच्यामुळे. आणि एक मिनिट थांबायला किंवा विचार करायला लागलं नाही, ते जे होतं त्याच्या बाहेरचं काहीही नव्हतं, सगळं केलं. मेजरला तर झाला पण मायनरला तर म्हणजे सगळे म्हणतात मायनर सोडून दिलं, मायनर काहीच लिहिता आलं नाही. पण आपलं म्हणजे पूर्ण तेच होतं त्यातलंच, आणि ते वाचून तीच पानं डोळ्यापुढे येत होती, तसंच्या तसं लिहिता आलं. थँक्यू सर. येस मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू. हॅलो सर. हा सर बोला सर. सर मी ऍक्च्युली तुमच्यामुळे लॉ 2 वेळा शिकलो सर. थँक्यू सर. पहिल्यांदा सर डिग्री घेतली तेव्हा आणि हा दुसऱ्या वेळा. आता राहिला दुसरा विषय, परीक्षेचे नतीजे काय येतील काय नाही, मला तर 100% गॅरंटी आहे किंवा मी त्यामध्ये येईलच, इंटरव्ह्यूला जाईलच. पण तरी देखील जर समजा अनफॉर्च्युनेटली मी कट ऑफ मध्ये नाही आलो, तरी पण मला ह्या तुमच्या ज्या नोट्स आहे ह्या प्रॅक्टिस मध्ये तरी उपयोगात पडतील सर. तुमच्या नोट्समुळे सर मी एक रिव्हिजन आहे, कमीत कमी त्या कन्सेप्ट ज्या क्लिअर आहेत त्या कोर्टाला म्हणजे सेशन कोर्टाला क्लिअर करून दिल्या आणि त्याच्यामुळे मी रिव्हिजन जी आहे ती माझ्या म्हणजे एक सिनियर लॉयर आहे त्यांची रिव्हिजन फेटाळली गेली सर. कशामुळे तर तुम्ही ज्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर करून दिल्या होत्या त्याच्यामुळे सर. सर खूप खूप धन्यवाद, खूप अतिशय चांगला म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करून घेतलं. थँक्यू हो. थँक्यू सर. रिमेक
सर साधारण कट ऑफ कितीचा लागेल ओपन महिला किंवा असं एक काही आयडिया? कट ऑफ मॅम आयडिया म्हणजे आता खूप कमी लागणार आहे कट ऑफ, म्हणजे जेवढे विद्यार्थी समजा असायला पाहिजे होते तेवढे विद्यार्थी पण नाही, पेपर पण म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मी विचारलं तर म्हणजे आपले विद्यार्थी सोडलं तर बाकीचे असं प्रिपरेशन कोणाचंच नव्हतं, ओपन सुद्धा प्रिपरेशन ओपनचा सुद्धा कट ऑफ म्हणजे 100 आसपासच लागणार आहे, बाकी कॅटेगरी तो कमी असेल. बर आणि म्हणजे ओपन महिला तेच 100 ओपन मध्ये आणि ओपन महिला मध्ये जास्त फरक नसणार नाही, 2-4 मार्काचा इकडे तिकडे फरक असेल. बर कमी असणार आहे, आपले विद्यार्थी तर सगळेच असणार आहेत क्लासेसचे, तर सगळेच जण तुम्ही सगळेजण असणार आहात मला म्हणजे पूर्ण विश्वास आहे. जेवढं परिस्थिती मी बघितली, जेवढे विद्यार्थी आहेत, जेवढे अब्सेंटीज होती त्याच्यामध्ये एक्झामला, आणि असलेल्या बाकी लोकांनी जेवढं लिहिलेलं आहे ते बघितल्यानंतर एवढा विश्वास आहे किंवा आपल्या क्लासेसचे तर प्रत्येक जण इंटरव्ह्यूला असणार आहे, कारण 7,500 लोक म्हणजे लोकांनी परीक्षेला फॉर्म भरलेला, त्याच्यातले 50-60% लोक अब्सेंट, आणि त्याच्यातले आता एवढ्या जास्त जागा त्याच्यातले 1700 लोक जवळपास घेणार आहेत, आणि आपले पेपर म्हणजे आपला पेपर बघितल्यानंतरच लक्षात येतं किंवा विद्यार्थ्यांचं किती नॉलेज आहे, तुम्ही जे सेक्शन लिहिलेले आहेत, तुम्ही जे कंटेंट लिहिलेलं आहे त्या कंटेंट पेपर पहिल्या पेजवर लक्षात येतं किंवा विद्यार्थ्यांचं किती म्हणजे झेप आहे मोठी, त्यामुळे तुम्ही फॉर शुअर असता त्याच्यामध्ये. म्हणजे मायनरचं पण सर आम्ही तुम्ही सांगितलं तसं पॉइंट हायलाइट होतील वेगळं असं छान लिहिलेलं आहे. येस मॅम, मायनर मध्येच तुम्ही सगळे लोक जास्त चांगले ओळखून पडणार आहात. ठीक आहे, ओके सर, थँक्यू सर. आणि येस मॅम, थँक्यू मॅम. नेक्स्ट हॅलो. हा बोला मॅम. हा सर, सर्वात प्रथम धन्यवाद सर. थँक्यू मॅम. सर आमची माझी तर ही शेवटची संधी होती सर, कारण आता या आताच तर 7 आधी ह्या जागा निघाल, नंतर निघाल्या तर आता कधी निघणार, आणि एज लिमिटचा पण प्रॉब्लेम सर. तर खरंच खूप छान वाटलं क्लास लावून तुमचा, नाहीतर मी लावून नसती शिकली, कारण जेव्हा मी एलएलएम केलं ना सर तेव्हा नांदेडला एलएलएम झालं माझं, तर तेव्हा ऍक्च्युअली सिंग सरांचे क्लासेस लावायचे होते जेएमएफसीचे, म्हणजे ऍक्च्युअली त्यावेळेस इकॉनॉमिकल कंडिशन नव्हती किंवा घरातले लोक आम्हाला बाहेर जाऊ देत नव्हते, पण आता आम्हाला असं वाटलं की क्लास केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे. आणि त्यामुळे उमेशमुळे सर खरंच त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही करड सरांचे क्लास लावा, तुम्हाला बेनिफिट होईलच. त्यामुळे सर हा लॉ ऑफिसर खूप खूप आभार आहे सर, पेपर छान गेलेला आहे. फक्त सर माझा एक प्रॉब्लेम असा झाला, डीडीचा जो क्वेश्चन होता ना तो राहिला माझा, बाकी सर्व लिहिलेला आहे. मायनर ऍक्ट पण पूर्ण लिहिलेला आहे, त्यामध्ये एक पण क्वेश्चन नाही सुटलेला. तिथे थोडस नाराज झालेली आहे, कारण डीडीचे दोन्ही आरचे पण क्वेश्चन येत होते सर, येत सर्वच होतं, पण त्यामुळे वेळ नसल्यामुळे ते राहून गेलं सर. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे मॅम, एवढं जास्त काळजी न करण्यासारखं काही नाहीये. जसं तुम्हाला सांगितलं की मायनर टॅक्स मध्ये बुलेट्स कार्डची अमेंडमेंटचा जे क्वेश्चन विचारला ना, तेव्हा मला तुमचे शब्द असे आठवत होते की आपल्या क्लासचे महाराष्ट्रातून तुम्हीच लोक लिहिणार पेपर, हा एक महाराष्ट्र शब्द आहे, हा खूप माझ्या कानात गुंजत होता सर. धन्यवाद सर, टीचिंग केलेली आहे. थँक्यू मॅम. येस हॅलो. हा बोला मॅम. हा सर, मी निरूपा नखाते बोलते. येस मॅम बोला. हा सर, ऍक्च्युली माझं मुंबईला एपीपी स्पेशल एपीपी म्हणून पण नियुक्ती झाली, तर त्यामुळे पण तुम्हाला खूप सारे धन्यवाद. आणि जास्त तर मी कधी बोलत नाही, आपण नेहमी फीडबॅक सेशन घेतलं, सगळे आमचे रिव्ह्यूज वगैरे घेत असतात, चॅटबॉक्स ओपन असतं, पण मी जास्त कधी बोलले नाही. पण सर काल जे 2 पेपर गेले लिहिले आम्ही, अक्षरशः पहिल्या जशा मॅडम म्हणाल्या की अक्षरशः हात दुखतोय, तर संध्याकाळपर्यंत खरंच हात दुखायला लागला होता. आणि निबंधाचं राहिलं, निबंधाचं तर बुलक कट रेस, म्हणजे तुम्ही जसं सांगितलेलं की लॅक्युनाज काय आहेत, अॅनिमल क्रुएल्टी मध्ये तुम्ही काय काय लिहायला पाहिजे, सजेशन्स वगैरे कसे द्यायचे वगैरे, ते सगळं व्यवस्थित एसे अगदी कम्प्लीट केलंय, खूप समाधान वाटतंय. आणि माझं थोडं गावचं पण बॅकग्राऊंड असल्यामुळं बैलगाड्या शर्यतीवर म्हणजे असं खूप चांगलं लिहिलंय, म्हणजे खूप असं छान मी निबंध लिहिलाय. आणि माझं पण थोडं अपिलाचं पहिल्या पेपरमध्ये लिमिटेशन्स लिहायचं राहिलं, पण प्रेयर वगैरे मी कम्प्लीट केलं, थोडंसं तिथे जरा गोंधळ झाला, पण दोन्ही पेपर खूप चांगले गेलेत. आणि सर सगळ्यात जास्त थँक्यू तुम्हाला,
मी खूप कॉन्फिडन्स माझा लूज होता. जसं मी LLM वगैरे केलं, मी मुंबईला प्रॅक्टिस करायला आली, इकडचं मुंबईचं वातावरण, म्हणजे माझा कॉन्फिडन्स खूप हे झालेला. मी JMFCला पण तुमच्या दोन्ही बॅचला होते, मेन्सला आणि प्रीला. मग तेव्हापासून एवढा अभ्यासाचं हे वाढलं, म्हणजे ग्रेस तेव्हापासून जसे घेतली आणि प्रेरणा मॅडम वगैरे इतकं छान, म्हणजे त्यांनी पण सहकार्य केलं नोटसाठी वगैरे, त्यांच्याशी पण मी कॉन्टॅक्टमध्ये असायची बऱ्याचदा. म्हणजे खूप सगळ्यांचा इतका छान झालाय, पेपर सगळ्यांना छानच गेला. आपल्या क्लासमध्ये तर सगळेच असणार आहेत आणि इंटरव्ह्यू मध्ये तर आम्ही आहोतच. तर सर खरंच खूप खूप धन्यवाद सर, तुम्हाला खूप धन्यवाद. आज तुमच्यामुळे पेपर इतके छान लिहित, LLB ला पण आम्ही एवढं लिहू शकलो नाही आणि पेपर म्हणजे छानच लिहिलंय. आणि माझं तर स्टार्ट टू एंड पर्यंत अक्षरावर पण कंट्रोल असणं, जसं तुम्ही म्हणाला परत परत कुत्र्याच्या पाय मांजराला असं काही काढू नका वगैरे, तर ते पण एकदम व्यवस्थित लिहिलंय. इतकं छान आहे ना, खरंच सगळेच आमच्याकडे बघत होते की शेवटपर्यंत की हे कसे काय मान जे खाली घालून जे लिहित आहेत ते वरच बघत नाही, सगळे लिहित आहेत पेपर, सगळे प्रश्न कसे काढणार ते मायनर वर. पण दुसऱ्या पेपरला तर 22-23 जणांपैकी 10-12 जणच पेपरला हॉलमध्ये, बाकी सगळे गायब. म्हणजे खूप सर इतकं म्हणजे झालं ना, सगळे बघत होते लिहिताना वगैरे. आणि खरंच हे क्लासच्या आपल्या खूप म्हणजे खूप चांगलं आमच्यावरती हे झालेलं आहे सर, तुमच्यामुळे खूप सारे आभार सर, तुम्हाला खूप सारे आभार. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू सर. हा थँक्यू सो मच. थँक्यू. येस नेक्स्ट. हॅलो. हा बोला मॅम. सर तुमचे खूप खूप आभार प्रथम. थँक्यू मॅम. ऍक्च्युली आम्ही असं म्हणायला पाहिजे की तुम्ही मॅडमला सांगा की तुमच्यासाठी गुलाबजाम, रसगुल्ले, आपल्या मराठी माणसाकडे म्हणतात ना की एखादी गोष्ट समोरच्याने आपल्या मनातली ओळखली, तसं तुम्ही म्हणताय की आपल्या बॅच मधले सगळेच असतील, तसं तुमचं तोंड सुद्धा गोड एवढंच सांगते. आणि तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार. आम्ही अगदीच म्हणजे पूर्ण प्रकारे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही जसे म्हणत होते आम्हाला की तुम्ही काही हो पण पेपर संपूर्ण कम्प्लीट करा, ते आम्ही अक्षरशः माझी तर शेवटी बोट इतका दुखत होता म्हणजे अजूनही दुखतोय, पण तरी आम्ही पेपर कम्प्लीट केले. कारण तुमचे ते बोल सतत आमच्या कानात होते की नाही बाबा कम्प्लीट झालाच पाहिजे काही हो. आणि माझं बऱ्यापैकी असं झालं की म्हणजे प्रश्न सगळेच येत होते, त्याच्यामधले थोडस कन्फ्युजन झालं माझं घाई घाईत. कारण पहिले सेकंड पेपरला पहिले 1-4 कंपल्सरी होते आणि 5-12 मध्ये आपल्याला 5 लिहायचे होते. तर त्याच्यामध्ये कुठला एक प्रश्न आपल्याला चांगला लिहिता येईल असं बघत बघत दोन घाई घाईत राहिले. नंतर वाटलं पण की बाबा ते लिहावे, पण उगच काहीतरी होण्यापेक्षा ते न लिहिलेलं चांगलं होतं म्हणून ते ठीक आहे. पण झालं सर, तुमचे खरंच खूप आभार. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके मॅडम ने ऐकलंय मॅम तुमचा, मॅडम पण समोरच आहे. नक्की नक्की, नाहीतर आम्हीच घेऊन येऊ. ओके सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅम. येस नेक्स्ट. येस नेक्स्ट. हा सर शिंदे सर बोला सर. सर नमस्कार सर, आवाज क्लिअर येतोय का माझा? येस सर. येस सर क्लिअर होतो सर. नमस्कार. कारण सर जेवण झालंय आणि रस्त्यावर चालतोय. येतो सर. सर बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत पण थोडक्यातच बोलतो. सर आपली जी क्लासची वही मी बनवली ना, तर मी तुम्हाला एक माझं हे पण पाठवलेलं बघा, अपील प्रपोजल पाठवलेलं आमच्या पीपी सरांनी दिलेलं. बरोबर आहे सर. हा तर ते आमच्या कोर्टामध्ये ज्या 25-3 मध्ये पीपी आहेत ना त्या पण एक्झामला होत्या. त्यांनी तर आपल्या क्लासची वही मला माझ्याकडे मला त्या म्हणाल्या की पैसे देते मी हवं तर पण मला ती क्लासची वही दे. पर्यंत आपल्या क्लासचे नोट्स चांगले होते. दुसरं सर असं की परवा तुमचा जो ऑडिओ आला त्यावर मी तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय दिला की सर शेवटच्या दिवसापर्यंत पण तुम्ही सोबत आहात आमच्या. येस सर. येस सर. आणि त्यालाच मी शेवटला असं म्हटलं की सर आज तुमचा काही आशीर्वाद घ्यायला नाही जमलं, पण आता पेपर एवढे चांगले गेलेत ना सर की इंटरव्ह्यूच्या आधी नक्की तुमचा आशीर्वाद घेऊ, तुमच्या पायांना हात लावून आशीर्वाद घेऊ आणि इंटरव्ह्यूला आम्ही सक्सेस होऊ. येस सर. येस सर. आपण बोलू तुम्हाला, म्हणजे मॉक इंटरव्ह्यू आपण काही घेणार आहे त्याच्यामध्ये आपण करू तसं काहीतरी. हो सर नक्की सर. आणि सर खूप खूप धन्यवाद. कारण काय आम्ही जिमला जातो तर जिमची फी पण 8,000 8 महिन्याची कमी असते हो,
पण तुम्ही 8,000 मध्ये एवढं शिकवलं ना की आता म्हणजे नाही पुढे बोलतायत, पण खूप एवढं नाही कोणी करू शकत शेवटच्या दिवसापर्यंत, नाही कोणतेच शिक्षक नाही करू शकत. कारण माझी वही ज्या पीपी मागत होत्या ना, त्या आपल्या महाराष्ट्रातील एका नावाजलेल्या क्लासमध्ये ऑलरेडी जात होत्या. त्यांनी मला बरेच वेळ भरकटवण्याचा पण प्रयत्न केला की तू तिथे नको जाऊस, ते नवीन क्लासेस आहेत आणि इकडे ये, यांच्याकडे असं आहे तसं आहे. पण शेवटला आता शेवटच्या 10 दिवसांमध्ये, कारण मी सर गुरुवार पर्यंत कोर्टामध्ये जात होतो आणि शुक्रवार शनिवार फक्त 2 दिवस मी घरी अभ्यास केला, पण रोजचा माझा 3 तासाचा स्टडी चालू होता. तो फायदा झाला. आणि शेवटच्या क्षणाला त्या माझी वही मागत होत्या, नोट्सची वही. त्यावरच मी समजलो की माझी कुठेच दिशा चुकली नाही आणि तुमच्यावर जो विश्वास ठेवला, तर आता फक्त इंटरव्ह्यूच्या वेळी तुमचा आशीर्वाद घेईल आणि इंटरव्ह्यू सक्सेस झाल्यानंतर तुमच्या सोबत बसून एकदा आपण असा फीडबॅक घेऊया. यस सर, यस सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. यस, नेक्स्ट. यस, नेक्स्ट. यस, बोला. अजून बरेच विद्यार्थी एक एक जॉईन करत आहेत मध्ये. आपण सर्वांनी बोलायला, म्हणजे जे मीटिंग मध्ये आहेत त्यांनी बोला, तुमचं जे फीडबॅक आहे तो घ्या लवकर. यस, यस, एनीबडी. सर, अपील अर्धा राहिलंय साधारण, तर काय फरक पडू शकतो मार्कांवर? बाकी सगळा व्यवस्थित सेक्शन सहित सगळा, म्हणजे इतका छान लिहिलेला आहे, कव्हर केलेला आहे, कॉन्फिडन्स आहे, पण तरी काय फरक पडेल काय? ठीक आहे मॅम, म्हणजे तेवढं जास्त असा हे नाही आहे, म्हणजे खूप हार्ड लेवलचं कॉम्पिटिशन नाही आहे, त्यामुळे तुमचं होऊन जाईल बॅलेन्स. बाकीचं जो तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काळजी करण्यात काही काळजी वगैरे करू नका, त्याच्यामध्ये होऊन जाईल व्यवस्थित. सर, मायनर तर आपल्या वहीच्या बाहेरचं एकही नव्हतं, म्हणजे ऑप्शनला सुद्धा कुठलं टाकावा प्रश्न होता, कारण सगळंच येत होतं आणि प्रत्येक आपलं ज्या नोट्स आहेत आणि त्या इतक्या सोप्या भाषेत होत्या की लक्षात ठेवायला सगळ्यालाच सोप्या होत्या. म्हणजे असे खूप पुस्तकातले ते बेरॅक मधले अवघड अवघड शब्द, पण त्याच बेरॅक मधलं सगळं आपल्या वहीत होतं, पण ते छान भाषेत होतं की ते पटकन लक्षात राहण्यासारखं. आणि एवढं म्हणजे माझ्या काही वेळा लिहिलं गेलं नाही काय, पण तुम्ही जे पाठवलंय ना त्या सगळ्याचे झेरॉक्स म्हणजे प्रिंट काढून त्याचं तयार केले, तर ते एवढं मोठं पुस्तक तयार झालं होतं, पण तेवढं म्हणजे मधल्या 2 तासात पण त्याच्यावर फक्त नजर मारली की हे हे हे, आणि खूप म्हणजे छान, खूप सॅटिस्फाईड आहे साहेब सर क्लास बद्दल. थँक्यू मॅम. थँक्यू. यस, नेक्स्ट. सर, हॅलो. हा बोला. हा सर, बोला सर. सर, एक क्वेरी विचारायची होती, सॉरी मी परत माईक ऑन केला. हा बोला सर. सर, माझं कसं झालं, फर्स्ट पेपरला डाईंग डिक्लेरेशन मला क्लिअर येत होतं, पण ज्यावेळी मी क्वेश्चन नंबर लिहिला ना, तर तो 6 ऐवजी 5 लिहिला आणि जवळजवळ 2 पॅरा लिहून झाल्यानंतर मला ते लक्षात आलं. तर मी जे एक्झामिनर होते त्यांना विचारलं, तर ते म्हटले की काही नाही, तो खोडा आणि खाली लिहा. तर मी तसं केलं, पण ते एक्झामिनर पण नवीनच काहीतरी स्टेट सर्व्हिस क्लिअर झालेले होते ते, तर त्यांनी दुसऱ्या एक्झामिनरला विचारलं, तर ते म्हटले की नका असं करू, दुसऱ्या पेजवर लिहा. तर आता मला असं कन्फ्युजन आहे की 15 मार्कला मी डाईंग डिक्लेरेशन लिहिलंय, चांगल्या पद्धतीने लिहिलंय, पण मग आता त्याच्यावर काही प्रॉब्लेम होईल का? कारण पहिला जो मी लिहिला ना 2 पॅरा, त्याच्यावर मी काठ नाही मारलेली, म्हणजे ते खोडलेलं नाहीये, आणि दुसऱ्या पानावर परत क्वेश्चन 6 डाईंग डिक्लेरेशन आणि पुढे कम्प्लीट केलाय तो प्रश्न. मला एकदा परत सांगा, म्हणजे तुम्ही, म्हणजे तुम्हाला जो ऑप्शनल मध्ये लिहायचा होता त्याच्याबद्दल म्हणताय ना? पेपर 1 डाईंग डिक्लेरेशन सर, एव्हिडन्स ऍक्टचा प्रश्न. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला क्वेश्चन नंबर दुसरा दिला, समजा क्वेश्चन नंबर दुसरा दिला, तर मला ते 2 पॅरा लिहून झाले, 32 आणि 32(1)च माझं डेफिनेशन लिहून झाली, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे हा क्वेश्चन 6 आहे. तर मी एक्झामिनरला विचारलं, तर ते म्हटले की असं काही नाही, एवढे मायनर करता आलं असतं ना सर तुम्हाला तिथे. हा मी तसं केलं, पण ते घोटळलं ना जास्त, 2-3 वेळ गिरवलं, ते मग म्हटलं की त्याचा प्रॉब्लेम नको व्हायला, एक तर मला प्रश्न चांगला येतोय, त्याचं उत्तर चांगलं येतंय,
मग ते म्हणजे दुधाने तोंड भाजलं माणूस ताक पण फुंकून पितो तसं नको व्हायला, म्हणून मी ते तसंच ठेवलं आणि दुसऱ्या पानावर पूर्ण प्रश्न लिहिलं, पूर्ण उत्तर लिहिलं. जवळजवळ सर माझं 4 ते 4.5 पानं ते उत्तर झालं. पण मी या पहिला जे प्रश्न दोन पॅरा सोडलेले ना, त्याच्यावर मी काठ नाही मारलेली. आणि तेच डाईंग डिक्लेरेशन परत लिहिले, समजा डाईंग डिक्लेरेशन पुढच्या पानावर परत पूर्ण केलं. मग राष्ट्रीय काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? होणार काही नाही सर. आता थोडस काय की एक्झामिनरचं म्हणजे डिस्क्रिप्शन होऊन जातं. एक्झामिनर म्हणजे त्याला जर काही कन्सिडर केलं समजा, आता त्याच्यात तुम्ही दुसरं काही लिहिलं असतं तर त्यांनी तुमचा ऑप्शनल संपवला असता, म्हणजे संपवला असता तो, पण तुम्ही त्याच्यात पण डाईंग डिक्लेरेशन लिहिले त्याच्यामुळे ते चेक करतील, असा काही इश्यू होणार नाही. करतील ना, कारण मला पण एक्झामिनर तेच म्हटले की चेक करतील, कारण माझ्याकडून ती काठ मारायची राहिली आणि मी नंतर पेपर दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं की सर ती काठ मारायला तरी पेपर द्या, त्यांनी मला त्यासाठी पण परत नाही दिला. तिथे जर तुम्ही दुसरा जर लिहिला असता ऑप्शनलचा तर तिथे थोडासा इश्यू झाला असता. नाही, तोच लिहिलेला आहे सर, आणि चांगल्या पद्धतीने. म्हणजे सर असा लिहिलाय ना पेपर की पहिल्यांदा आयुष्यामध्ये असा कोणता पेपर आला की ज्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत मला, म्हणजे सेक्शन वाईज सगळे सेक्शन सुद्धा मी अॅक्युरेट नोट केलेले आहे. म्हणजे असं की पेपर झाल्यानंतर मी माझ्या वाईफने मला फोन केला, तर म्हटलं महाराष्ट्रातून पहिला मीच येईल आता. एवढा चांगला गेला सर पेपर तो. येस, आणि पेपर 2 पण चांगला गेला, पण त्याला वेळ नाही मिळाला जास्त, त्यामुळे तो 80-85 मार्क्सचा कव्हर झालेला आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, चालून जाईल. ठीक आहे सर, एवढंच बोलायचं होतं, कारण मला ती खूप भीती आहे. 15 मार्काचा प्रश्न आणि तो जर तपासला नाही गेला तर मग मी तिथे परत 100 वरून 85 वरच येतोय ना. चेक केला जाईल सर, काय ताण घेऊन मी तसं काहीच. ओके, थँक्यू सर. ठीक आहे सर, थँक्यू. येस मॅम. हॅलो. हा बोला मॅम. हा सर, माझं काय झालं, मी ते 5 ते 12 मधले क्वेश्चन आहे ना, त्यामध्ये मी बघितलेलं नव्हतं म्हणजे गडबडी, आणि मी काय केलं की 10वा आणि ते FSI चा लिहायला नंतर ठेवूया म्हणून मी काय केलं, पहिले जे मला सगळे येतात गिव्ह रिझन किंवा डेफिनेशन वगैरे ते सगळे पहिले व्यवस्थित ते सगळं लिहिलं, आणि 10वा आणि 11वा प्रश्न मागं लिहिला, आणि 12वा पण छोटा करून तो मागं लिहिला. पण नंतर मला एक्झाम मधून बाहेर आल्यावर कळलं की ते 4च लिहायचे होते. एसे वगैरे पण माझा जवळजवळ 5-5.5 पानी झालेला आहे, पण ते मी ते टीक वगैरे केलंच नाही, काय खाटच केला नाही, पण त्याचा काय प्रॉब्लेम येणार नाही ना सर मला. जास्त लिहिले ना जेवढे लिहायचे त्याच्यापेक्षा? हा, खूप लिहिलं गेलं, काय अडचण नाही. मला सगळेजण बाहेर आल्यावर म्हणायला लागले की सगळेजण 200 मार्काचा पेपर कव्हर केलाय, तू 230 पैकी मी येणार मेरिट मधून. तुम्ही कमाल केली मॅम, तेवढी स्पीड मेंटेन केला म्हणजे. हो सर, खूप स्पीड मेंटेन केली, आणि शेवट तर ते FSI चं 1.5 पानी लिहून कव्हर केले. मी मला वाटलं की ते होणारच नाही आपल्याकडनं, आणि एसे पण लिहायचा, मग ते FSI 1.5 पानी लिहिलं आणि बाकीचा अर्धा तास पूर्ण एसे ला ठेवला, आणि जवळजवळ 5-5.5 पानी एसे लिहिला मी तो. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे ते मला नंतर आल्यावरच कळलं बाहेर की, कारण मी ते काय पूर्ण वाचतच बसले नाही ना, मला असं वाटलं की हे काय वाचत बसण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा पेपर आपला वाचूया, मी तेच वाचत बसले, त्यामुळे मला कळलंच नाही. बाहेर आल्यावर मला कळलं की हे असं होतं म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. पण काय क्वेश्चन मध्ये काय गडबडी नाहीये, क्वेश्चन व्यवस्थित, सब क्वेश्चन व्यवस्थित, एक लाईन लिव करून वगैरे सगळं व्यवस्थित लिहिले सर. ठीक आहे मॅम, ठीक. काय प्रॉब्लेम नाही येणार सर? नाही, काय अडचण येणार नाही. ओके ओके, थँक्यू सर. ठीक आहे मॅम, थँक्यू. येस, नेक्स्ट. नेक्स्ट. हॅलो सर. बोला मॅम. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रपोजल शॉर्ट मध्ये लिहिलंय आणि मग अपील पण लिहिले सर, ते ड्राफ्ट होत ना, तर तसं लिहिलं म्हणजे जसं सांगितलं तसंच लिहायला पाहिजे होतं ते, कारण आपलं काम प्रपोजल लिहायचं होतं आणि त्यांनी ते अपीलच विचारलेलं, त्यामुळे ते अपील सुद्धा आपण लिहिणं गरजेचं होतं, आणि प्रपोजल दोन्ही दोघांपैकी एक शॉर्ट मध्ये लिहायचं होतं, बाकीच व्यवस्थित लिहायचं होतं. थँक्यू सर. ठीक आहे मॅम, थँक्यू. नेक्स्ट. येस माया मॅम, फार शांत आहेत. हॅलो. येस, नेक्स्ट.
येस बोला, अजून 10 दुसरे विद्यार्थी जॉईन करतील जे आहेत त्यांनी तुमचं ओपिनियन म्हणजे तुमचं फीडबॅक घ्या त्याच्यामध्ये. हॅलो. हा बोला मॅम. हा सर नमस्कार. नमस्कार मॅम. सर मी तुम्हाला म्हणजे आठवत असेल मी 6 दिवसासाठी शेवटचे जे राहिले होते त्यावेळेस तुम्ही जे लेक्चर टाकलं होतं तर मला खर तर मला तर जास्त त्याचाच फायदा झाला कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या महिन्यात माझं सगळं स्टडी प्लॅन वगैरे सगळं म्हणजे आत्ता पण मला बोलताच येत नाहीये. मी जस्ट केलं पण सगळ्यांना जे सोपे पेपर गेलेत त्यांचं ऐकून मला असं वाटतं की म्हणजे माझं तर नकोच सांगायला कारण मला पेपर 2 बऱ्यापैकी हार्ड गेलाय कारण ते माझंच रिझन आहे. मीच म्हणजे माझ्याकडून अभ्यास कमी पडलाय पण पेपर 1 सर एकदम छान गेला. म्हणजे त्याच्यात एक 2 जणांनी असं लिहिलं मी तुमचं स्टेटस पण बघितलं की काय लिहावं असा प्रश्न पडला की ऑप्शन तर दिलेत पण सगळंच येते आपल्याला. इतका छान पेपर होता पेपर 1 आणि मला पण फार सुंदर गेलाय. फक्त पेपर 2 सर म्हणजे थोडस टेन्शन आहे पण क्लास बद्दल बोलायचं झालं तर मी म्हणजे खूप जणांना रिकमेंड पण केलाय आणि खूप छान सर. मी म्हणजे बेरॅक विकत घेतलेत पण ते तसेच पडून आहेत कपाटात त्याचा काहीच मी इंडेक्स शिवाय बेरॅकचा काहीच युज केला नाही. जे आपल्या क्लासच्या नोट्स आहेत आणि जी बुक आहे ती शेवटपर्यंत वाचली आणि म्हणजे एक्झामला सुद्धा मी बेरॅक कुठला घेऊन गेले नाही. एक दिवस आधी गेलेले पण म्हणजे नोट्सच वाचल्या सगळ्या आणि खूप फायदा झाला. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सर. आणि लेक्चरचा मला खूप फायदा. मी शेवटच्या 6 दिवसात खूप स्पीडनं म्हणजे एसे वगैरे सगळं जेवढं माझ्याकडून कव्हर करता येईल म्हणजे मी असं ठरवलं होतं की जाऊ दे हा पेपर द्यायलाच नको कारण एवढा 20-25 दिवसाचा गॅप पडला अभ्यासामध्ये तर द्यायलाच नको. पण ते लेक्चर ऐकलं आणि ठरवलं की व्हॉट एव्हर बी द रिझल्ट आय शुड अटेम्प्ट. यस मॅम. थँक्यू सो मच सर. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या म्हणजे फ्युचरसाठी आम्ही खूप लहान तोंडी मोठा घास घेतोय पण खूप शुभेच्छा सर. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सर. येस. हॅलो. हा बोला मॅम. हा मी विद्या गायकवाड बोलते. येस मॅम. हा सर तुम्ही मायनर लॉचे जे दिलेले नोट्स त्याच्यामध्ये खूप आम्हाला फायदा झाला. सर्व डेफिनेशन सर्व क्वेश्चन लिहिता आले आम्हाला आणि आयपीसीचा सुद्धा सर्व पेपर लिहिता आला. खूप छान म्हणजे जानेवारी पासून आता जुलै पर्यंत जेवढं म्हणजे कधी ऐकलं नव्हतं कधी क्लास लावला नव्हता पण ते सगळं क्लिअर झालं. सीआरपीसी आयपीसी इव्हिडन्स सर्व पूर्ण आम्ही सिव्हिल मध्येच प्रॅक्टिस केली. सीआरपीसीचा काय एवढा अनुभव नव्हता पण अभ्यासानंतर आता खूप छान म्हणजे प्रॅक्टिस मध्ये पण त्याचा उपयोग होईल. दोन्ही पेपर चांगले गेले एकदम. सीआरपीसीचा तर एकदम छान आणि मायनर लॉचा पण एकदम छान पेपर गेला. एवढं तुम्ही करून घेतलं आमच्याकडून. आणि हे तुमचे जे व्हिडिओ लास्ट वीक मध्ये येत होते एक्झामच्या आधी ते खूप फायदेशीर ठरले आम्हाला. म्हणजे आम्हाला भीती वाटत होती कसा येईल पेपर कसा नाही किती क्वेश्चन येतील म्हणजे असं पूर्ण ब्लँक झालेलं हँग झालेलं डोकं पेपरला बसलो तेव्हा की काय आपल्याला लिहिता येईल का नाही. पण ज्यावेळेस पेपर बघितला की सर्व आठवायला लागलं पूर्ण मागचं जेवढं रिपीट रिव्हिजन केलेलं त्यामुळे खूप छान पेपर लिहिता आले दोन्ही पण. थँक्यू मॅम. सर तुमचा आम्ही खूप आभारी आहे. तुम्ही आम्हाला खूप छान शिकवलं आणि त्यामुळे आम्हाला खूप छान पेपर लिहिता आले. थँक्यू मॅम. थँक्यू. धन्यवाद. येस मॅम. धन्यवाद. नेक्स्ट. Yes, next. Yes, अजून कोणी बोलणार फीडबॅक अजून कोणाला द्यायचं का? येस इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलायचंच आहे
म्हणजे बोलण्यावरच आहे आता तुमचा बाकी आपलं बाकीचं पुढच्या गोष्टी. येस सर, मनोज सर बोलू शकता सर. ठीक आहे, हँड रेज करू नका, डायरेक्ट तुम्ही माईक चालू करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला बोलता येईल. ठीक आहे ठीक आहे, थांबायचं. ऍक्च्युली सर एक विचारायचं होतं मला. हां बोला की मॅम. सर मी सायबर लॉ वर एसे लिहिलाय पण फार काही रिसेंट सायटेशन्स वगैरे त्याच्यावर देता आले नाहीत मला. फक्त जो म्हणजे जे रिसेंट सध्या जे चाललेलं आहेत घडामोडी वगैरे अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये काय काय धोके आहेत टेक्नॉलॉजीचे वगैरे हे सगळं इन्क्लूड केले सर एसे मध्ये. फक्त साइट म्हणजे केस लॉज काही देता आले नाहीत आणि चार पेजेस पर्यंत झालंय असे कारण शेवटी एवढा वेळ नाही मिळाला. तर साधारण म्हणजे किती मार्क्स मिळू शकतील आता तुम्ही त्याच्यात लिहिलेलं जे आहे ते बघितल्यानंतर सांगता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्ही म्हणताय की मी हे लिहिलंय सगळं लिहिलंय ऑफेन्सेस लिहिलेत पण तुम्ही जो कंटेंट आहे तो खरंच वेल सफिशियंट आहे का, जो कंटेम्पररी तुम्ही लिहिले ते खरंच व्यवस्थित आहे का ते बघून आपल्याला सांगता येईल की किती मार्क मिळतील त्याच्यामध्ये. पण फक्त सायटेशन लिहिलेलं नाही त्याचा असा काही इम्पॅक्ट जे खूप जास्त पडेल असं काही तुम्ही विचार नका करू. सायटेशन नाही लिहिले तरी असं काही इश्यू नाही. ओके सर ओके, त्याची अशी काही काळजी करण्यासारखं कारण नाही. ओके ठीक ठीक आहे. सर्वांना जन्म. येस सर, ईडब्ल्यूएस चा कट ऑफ साधारण किती पर्यंत लागेल? ईडब्ल्यूएस मधून केलेल्यांचा ईडब्ल्यूएस थोडस आता ह्याच्यासोबतच लागेल म्हणजे ओपनच्या महिलाच्या ज्या आहेत त्यांच्या लेवल मध्येच लागेल समजा 100 थोडं मागेच समजा मागे. एवढं जास्त कट ऑफ लागणार नाही आपल्या एक्झामचा. हार्डली थँक्स सर, इथूनच नमस्कार करते. ठीक सर, ओपनचा कट ऑफ किती लागेल? ओपनचा सांगितलं की मॅम तुम्हाला म्हणजे 100 थोडस पुढे, 100 ते 110 मध्ये. ओपनचं थोडस वरच असत, बाकीचे तर खालीच असतील बऱ्यापैकी. सर रिझल्ट कधीपर्यंत अनाऊन्स होऊ शकतो याचा? रिझल्ट आता सर ह्याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच गोष्टी आहेत. आता एपीपीचा जर आपण बघितलं तर हे बऱ्याच त्यांनी जर ठरवलं थोडं पुढे न्यायचं तर ते थोडं पुढे पण नाही घेऊन जातात. अदरवाईज जेवढे पेपर आहेत हे म्हणजे मला सुरुवातीला वाटलं होतं की आता एवढे सगळे विद्यार्थी खूप जास्त रिझल्टला वगैरे खूप वेळ लागेल त्याच्यामध्ये, पण एक 2-2.5 महिने धरूया आपण त्याच्यामध्ये, 2 महिने तरी समजा. आणि सर दुसरं असं की इंटरव्ह्यू साठी आम्हाला किती वेळ असेल प्रिपरेशन साठी? इंटरव्ह्यूला वेळ नसतो, एकदा रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी ते लवकरच बोलवतात म्हणजे लगेच शेड्यूलच देतात ते पुढच्या 5-7 दिवसापासूनच. ओके, म्हणजे जसं आपल्याला इकडचा रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे समजा प्रिलिमचा जर असेल एक्झाम तर ते रिझल्ट लागल्यानंतर मेन्सला 2-3 महिन्याचा वेळ असतो, तसं नसतं. तुम्हाला म्हणजे खूपच कमी वेळामध्ये लगेच प्रिपेअर करायला लागतात. काय त्याच्यामध्ये कसं असतं की काही लोकांची समजा त्यांनी जे इनिशियल नुसार जर लावलं समजा म्हणजे नावाच्या इनिशियल नुसार तर म्हणजे रिझल्ट लागतो पुढच्या 5-7 दिवसामध्ये 10-1 दिवसामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू असतो समजा. म्हणजे तुमचं आता मागे होईल पुढे होईल याच्यानुसार आहेत इंटरव्ह्यू, बरेच दिवस चालतात. पण त्याच्यामध्ये जर तुमचा नंबर सुरुवातीला आला तर तुम्हाला खूप लवकरच म्हणजे तुम्हाला 1-10 दिवसाचा वेळ मिळतो फक्त. आणि ज्यांचा शेवटी आहे त्यांना मग थोडासा 15-20 दिवसाचा एखाद्या महिन्याचा वेळ मिळू शकतो. ओके, म्हणजे आताच प्रिपरेशन करायला पाहिजे सर? सगळं प्रिपरेशन तुम्ही आताच करायला पाहिजे इंटरव्ह्यू साठीच. ओके, म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला वेळ कुठल्याच एक्झामला असं नसतो सगळ्या. त्याच्यामध्ये कसं तुम्हाला फॉर्म भरायचा वगैरे नसतो, म्हणजे ज्यावेळेस प्रिलिमची परीक्षा होते जेएमएफसीची समजा किंवा डीजेची वगैरे मेन्सचा वगैरे समजा तुम्हाला फॉर्म भरायचा असतो, पण ह्याच्यामध्ये आता तसं काही फॉर्म भरण्यासाठी 45 दिवसाचा वेळ वगैरे बाकी काही देण्याची गरज नाही, कुठली रिक्वायरमेंटच नाही. डायरेक्ट इंटरव्ह्यूचं लेटर पाठवतात, एवढे दिवस आहेत तुमच्याकडे ह्या तारखेला अपियर व्हा असं सांगतात.
अच्छा ओके थँक्यू सर. प्रिपरेशन काय असतं सर त्याचं, या आता सध्या काय करायचं? इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन मध्ये असं आहे मॅम की म्हणजे समजा आपलं आता ह्याच्यात हे एक प्रकारचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असतं, म्हणजे आपण बोलत असताना आपण कशा पद्धतीने बोलतोय ठीक आहे त्याच्यावर आपल्याला थोडस म्हणजे फोकस करायचं असतं. म्हणजे हे तुम्ही कसं करू शकता, तुम्ही समजा आपल्या आरशासमोर काही गोष्टी सांगून ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे आपलं जे आपण जे आतापर्यंत जे नॉलेज घेतलंय, आता इंटरव्ह्यू ही एक प्रकारची तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते असं आपण म्हणतो, पण पर्सनॅलिटी जी आहे ती बऱ्याच वेळेस आपल्या नॉलेजवर जज केली जाते. म्हणजे आपण म्हणतो आपण बोलायला आपण म्हणतो की हे फक्त पर्सनॅलिटी टेस्ट असते, ही काही नॉलेजची टेस्ट नसते. पण तुम्हाला ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचे प्रश्नच विचारणार आहेत शेवटी ठीक आहे. तुम्ही आता 25-30 वगैरे तुम्ही इंटरव्ह्यू बघितले असतील ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जसे इंटरव्ह्यू असतात शेवटी तो पुढचा जो व्यक्ती आहे त्याला हे माहिती आहे की तुम्हाला काय सिलेबस आहे, तुम्ही काय शिकून आलेले आहात, तर ते शेवटी तुम्हाला हे कायदे वगैरे धरून हे करूनच तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. आणि मग याच्या व्यतिरिक्त मग आपल्या पर्सनल लाईफवर काही प्रश्न असतात ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणजे बऱ्याच अँगल आहे त्याच्यामध्ये की तुम्ही कसं बोलताय हे तुम्हाला शिकलं पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने म्हणजे आपण बऱ्याच वेळेस आपण बोलत असताना दुसऱ्या एखाद्या व्यक्ती आपल्याला म्हणतो की तू खूप जास्त बडबड करतोय किंवा हे असं खोटं बोलल्यासारखं बोलतोय. आता हे जज करणारा एखाद्या व्यक्ती असायला पाहिजे सगळ्यात. म्हणजे तुम्हाला एक तर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे कुठेतरी, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपलं काय होत आहे. म्हणजे एखादा दुसरा व्यक्ती समजा तुम्ही आता असंही करू शकता की तुमच्या समजा तुमच्या आजूबाजूला जर कुणी एखादे शिक्षक असतील किंवा अजून कुणी समजा तुमच्या नातेवाईकामध्ये कुणी असेल, म्हणजे एखादा जरा असा अननोन असेला एखादा समजा व्यक्ती, तर त्यांच्यासमोर सुद्धा तुम्ही स्वतःला अपिअर करून असा प्रयत्न करू शकता. किंवा म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्यामध्ये काहीतरी पर्सनल डेव्हलपमेंट आपण करून घेऊ शकतो ठीक आहे. अभ्यास पण कंटिन्युअस ठेवायचा. आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे, एक इंटरव्ह्यू आपला जवळपास दोन प्रकारचा होत असतो. एक म्हणजे समजा तुमचा अकॅडमिक बेसिस समजा इंटरव्ह्यू होऊ शकतो, बरेच तुम्हाला म्हणजे पॅनलने जर ठरवलं तर बरेच तुम्हाला अकॅडमिकचे प्रश्न विचारतील, म्हणजे आपलं सीआरपीसीचे प्रश्न विचारतील, एव्हिडन्सचे प्रश्न विचारतील, म्हणजे बऱ्याच इंटरव्ह्यू तिकडे सुद्धा आपण फिरू शकतो. आणि दुसरं असतं की समजा प्रॅक्टिकल समजा सुरू होईल त्याच्यामध्ये की क्रिमिनल केसेसमध्ये समजा काय काय होत असतात, काय स्टेजेस असतात, पीपीचं काम काय आहे ठीक आहे. खास करून आपल्या सीआरपीसीमधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यामध्ये पीपी काम करतो, तर अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स असू द्या, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. म्हणजे याचा एक प्रकारे परत सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या प्रोव्हिजनचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. अभ्यास चालूच ठेवायला पाहिजे. हा अभ्यास चालूच ठेवला पाहिजे, कारण नॉलेज असेल माणसा म्हणजे नॉलेजवाल्या माणसापाशी जो कॉन्फिडन्स असतो ठीक आहे, कॉन्फिडन्स बिल्डिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही त्यांच्या समोर अपिअर होत असताना त्यांना वाटलं पाहिजे की हा व्यक्ती आपण म्हणजे मॅनेज करू शकतो, हा व्यक्ती जे काम या व्यक्तीला द्यायचं आहे आपल्याला ते काम मॅनेज करणारा व्यक्ती आहे असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. बरं सर, तो विश्वास तुम्ही त्यांना दाखवला की तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही ठीक आहे. ओके थँक्यू सर. बऱ्याच गोष्टी असतात तर तुम्ही त्याच्यावर फोकस करत. ओके थँक्यू. येस थँक्यू मॅम. सर येस सर, वहीचं वाचन म्हणजे रोजच केलं पाहिजे आता. हा वहीचं वाचन करा, आपल्या सीआरपीसीच्या प्रोव्हिजन्स वगैरे त्या वाचा तुम्ही त्याच्यामध्ये. आपण कुणी तुम्हाला आता तुम्हाला सांगणारे लोक बरेच सांगतील की म्हणजे इंटरव्ह्यू टेस्ट इज ओनली पर्सनॅलिटी टेस्ट, नॉलेज टेस्ट वगैरे असं काही नसतं. पण शेवटी नॉलेजवरच एखादा समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती नाहीये, तुम्ही तिथे काहीतरी खोटं सांगण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही तिथे शांत बसण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही काहीतरी लपवालपी करण्याचा प्रयत्न करणार, हे सगळं व्हायलाच नको आपल्यासोबत. आपल्यासोबत असं नॉलेज असलं पाहिजे की आपलं आपण कॉन्फिडन्सने त्याचं उत्तर दिलं पाहिजे, हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन. म्हणजे पार्डन सर म्हणणे किंवा मला येत नाही म्हणणे हे असे सगळे उत्तर देण्यापेक्षा म्हणजे आहे माझ्याकडे उत्तर आणि योग्य उत्तर आहे हे सांगणं कधी बेटर असेल. नॉलेज इज अ पॉवर, नॉलेज तुम्हाला नेहमीच म्हणजे तुमची पॉवर दाखवणार आहे. नॉलेज एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला म्हणजे एक म्हणजे सुटेबल कॅन्डिडेट बनवून दाखवते त्यांच्यासमोर. आपल्याकडे सर आहे म्हणजे मॉक इंटरव्ह्यू वगैरे, म्हणजे आपण त्या दृष्टीने पण तयारी करून घेता म्हणजे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने. उद्या किंवा परवा मी लवकरच सुरू करणार. ऍक्च्युली जेएमएससी मेन्सला सुद्धा आपण ते सुरू केलं होतं पण त्यावेळेस मला जास्त काही करता आलं नाही, म्हणजे मला ज्या काही ऍक्टिव्हिटीज करून घ्यायच्या होत्या विद्यार्थ्यांकडनं तर त्या मला करून घेता आल्या नाहीत लवकर त्यांचं शेड्यूल आल्यामुळे. आता आपलं एबीपीचं मी जरा लवकरच सुरू करणार आहे. ह्याच्या सुद्धा जसं आपण टेस्ट सिरीजला घेतले होते विद्यार्थी तसे मोजकेच विद्यार्थी आपण ह्याच्यामध्ये सुद्धा घेणार आहोत. आणि याच्यामध्ये प्रत्येकाचे 3 मॉक इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत आणि बाकी ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी किंवा म्हणजे स्पीकिंग स्किल्ससाठी किंवा असे काही सेशन सुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दर संडेला एक सेशन ठेवणार आहेत
असं एक असणार आहे. तुम्हाला उद्या व्हिडिओ वगैरे येईल, उद्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल ऍक्च्युअली डिटेलमध्ये. म्हणजे प्रॅक्टिकली तिथं का ऑनलाईन असणार आहे? ऑनलाईनच असणार आहे. आणि एक शेवटचा मॉक इंटरव्ह्यू आपण थोडासा पुण्यामध्ये म्हणजे आपण ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोन तरी ऑनलाईनच असतील त्याच्यामध्ये, एक शेवटचा आपण थोडासा ऑफलाईन घेण्याचा आपण म्हणजे प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, ज्यांना ऑनलाईन घ्यायचं त्यांचा ऑनलाईनच असेल, फक्त ऑफलाईन काही लोक जे येऊ शकतात म्हणजे आता हे मला पण म्हणजे पॉसिबल झालं पाहिजे अशा नंतरच आपण ते ऑफलाईन करणार आहे. अदरवाईज जेएमएफसी सुद्धा मी सगळे इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून घेतलेले आहेत, तर ते त्यांचे सुद्धा एकदम सुंदर इंटरव्ह्यू घेतले होते आपण सगळे ऑनलाईन सुद्धा खूप व्यवस्थित झाले होते. म्हणजे जे प्रश्न मला विचारायचे त्यांची पर्सनॅलिटी जज करणं असू द्या किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असू द्या. आणि सेशन तर आपण ऑनलाईन घेऊ शकतो सगळे, एक त्याच्यामध्ये 15-20 सेशन्स असतील, तुमचे लेक्चर्स असतील जे कॉन्फिडन्स बिल्डिंग विषयी असू द्या, ड्रेसिंग आपली कशी असली पाहिजे, आपण बोलण्याची पद्धती कशी असली पाहिजे, त्यांच्यासमोर आपण बसलं कसं पाहिजे, ठीक आहे, म्हणजे शब्द आपण कोणते कशा प्रकारचे शब्द आपण अवॉइड केले पाहिजेत, एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर येत नसेल तर आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, म्हणजे काय आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे. तुमचं रिॲक्ट खूप महत्वाचं आहे, म्हणजे आपली बॉडी लँग्वेज, म्हणजे आपण तोंडाने बोलतो हे ते त्यांना ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस तुमची जी बॉडी लँग्वेज जी बोलत असते ते सुद्धा ते ऐकून घेत असतात. म्हणजे आपण फक्त तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आता तुम्ही मेन्सचा पेपर लिहित आहात, पेपर लिहित असताना तुमचे पेन जे बोलतो तेच ऐकतात, बाकीचं दुसरं काय ऐकलं जात नाही. पण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला अपेअर होत असता त्यावेळेस तुमच्या तोंडातनं तुम्ही जे बोलता ते तर ऐकतातच ऐकतात. याच्या व्यतिरिक्त तुमचा हात जर समजा खुर्चीवर ठेवलेला असेल तर तो हात काय बोलतोय, तुमचा पाय हालत असेल तर तो काय बोलतोय, तुम्ही घातलेले कपडे काय सांगतायत, या प्रत्येक गोष्टीवर पुढचा माणूस तुम्हाला जज करायला बसलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला आपण म्हणजे कसं समजा रिॲक्ट करायला पाहिजे, म्हणजे आपलं एक ज्याला आपण म्हणतो की जेंटल प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, यासाठी जे प्रत्येक ह्याच्या विषयाचे वेगवेगळे सेशन्स आहेत तर ते मी तुम्हाला उद्या सांगेल त्याच्यामध्ये. ठीक, तुम्हाला क्लासेसचे जे क्लासेसचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगणं, म्हणजे टेस्ट सिरीजला सुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी असंच केलं. मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगत होतो की आपण फक्त मोजकेच विद्यार्थी घेऊ शकतो, पण शेवटी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना एक्सटेंड करून करून ते टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे जवळपास 70-80 विद्यार्थी झाले. तसं आता इंटरव्ह्यू आपल्याला करता येणार नाही, म्हणजे एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा म्हटलं तर अर्धा अर्धा तास लागतो त्याला, अर्धा तास तरी चालतोय एक मॉक इंटरव्ह्यू. मग एकाचा 3 वेळेस इंटरव्ह्यू घ्यायचा म्हटलं तर आपण त्या टेस्ट म्हणजे त्या मॉक इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये आपण 100 जास्त विद्यार्थी घेऊ शकत, हार्डली 100 होतील समजा. त्यामुळे तुम्ही आता ज्यावेळेस तुम्हाला उद्या परवा दिवशी शेड्यूल येईल तर तुम्ही लवकरात लवकर ते जॉईन करून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, येस येस, काय बोलत होते का मॅम? हॅलो सर. येस हा, खूप खूप तुमचं मनापासून मी आभार मानते की मला दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर मला खूप चांगल्या प्रकारे गेलेले आहेत. मला असं वाटत होतं की मी आता घाटकोपर मध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं, तर ह्या पिरियड मध्ये माझं रिव्हिजन होईल का नाही हे पण मला कॉन्फिडन्स होता. पण डेली मी तुमचे नोट्स माझ्या सोबतच असायचे आणि मी ट्रॅव्हलिंग मध्ये तुमचे नोट्स रीड करून करून म्हणजे त्याची प्रॅक्टिस करून मला पेपर 1 आणि पेपर 2 खूप छान गेलेला आहे. त्यासाठी मी खूप धन्यवाद मानते तुमचे सर. थँक्यू. थँक्यू. यस, नेक्स्ट. अजून कोणाला फीडबॅक शेअर करायचा आहे? हॅलो. यस मॅम, बोला. सर, मला विचारायचं होतं की आता तुम्ही जे आमचे म्हणजे पूर्ण सिलेबस घेतलेला आहेच आहे, पण मग आता इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तुम्ही परत एकदा त्याची हे घेणार का, रिव्हिजन वगैरे? मॅम, आता त्याच्यात आपण बाकीचं म्हणजे इकडचं काही करणार नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला ऍक्च्युअली सर 2015 जी एक्झाम होती ना माझी, तर त्याच्यामध्ये पूर्ण मला सीआरपीसी आयपीसी वर इंटरव्ह्यू झाला होता माझा, त्याच्यात सीआरपीसी आयपीसी. याच्यामध्ये आता मी असा निर्णय घेतलेला आहे की म्हणजे इंटरव्ह्यूची आपली जी फीस आहे आपण 4,000 ठेवलेली आहे. ज्या लोकांना म्हणजे जे इंटरव्ह्यूला ज्यांनी इंटरव्ह्यू समजा सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे त्याच्यापैकी तुम्हाला जर ते एबीपीचा आपला जो कोर्स पाहिजे असेल त्यांना ते फक्त 1,000 मिळणार आहे, म्हणजे जो आपला रेकॉर्डेड कोर्स आहे. पूर्ण सीआरपीसी म्हणजे त्याच्यात 150 लेक्चर आहेत. पूर्ण सीआरपीसी इव्हिडन्स आयपीसी आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळेचे सगळे मायनर लॉस पण आहेत. हो सर, मायनर वर काय त्यांनी विचारलं नव्हतं, पण आयपीसी जास्त घेतलं होतं.
हो हो आयपीसी वर जास्त प्रश्न घेतले होते त्यांनी मला आणि मी तुमचं आयपीसी आणि इव्हिडन्स लेक्चर केलेलं नसल्यामुळे मला ते काही कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत माझ्या आणि मी तुमच्या नोट्स केल्या पण आणि पेपर पण खूप सुंदर गेलेत मला म्हणजे खूप छान नोट्स होत्या सर खूप समजलं मला त्यातून आणि छान गेलेत पेपर म्हणजे होप्स आहेत मला की मी इंटरव्ह्यू पर्यंत जाईल पण मग तिथे जे विचारतात म्हणजे मला अनुभव आहे अर्धा तास त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता म्हणजे खूप प्रश्नातून प्रश्न तयार करून त्यांनी मला म्हणजे पूर्ण असं हे करतात ते म्हणजे हा प्रश्न विचारला की लगेच दुसरा तयार असतो त्यांचा त्याच्यामुळे मग थोडस अनुभव सांगते ना मी हाच केस बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारला त्यांचं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की हे असेच इंटरव्ह्यू फिरतात म्हणजे हो सर त्यांनी रॉंगफुल कन्फाइनमेंट विचारलं की लगेच किडनॅपिंग लगेच पुढचा प्रश्न त्यांचा तयार असायचा की मग असं केलं की काय होईल पोलिसांनी कोणत्या ऍक्शन घेतल्या पाहिजेत खूप प्रश्न त्यांनी मला म्हणजे कन्फ्युज करून म्हणजे पटपट पटपट प्रश्न केले होते वेळ देत नाहीत ते समोर त्या कन्सेप्ट थोड्याशा क्लिअर झाल्यानंतर मग काय वाटणार नाही म्हणजे एक बऱ्यापैकी अनुभव आहे की ते तशा प्रकारचे प्रश्न विचारतात आता याचं कसं आहे की एपीपीचा आपण पूर्ण कोर्स आता आपण ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस ह्याच्यामध्ये आपण शिकू शकत नाही मग त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड आहे तो कोर्स म्हणजे आणि खूप क्वालिटी लेक्चर्स आहेत जे आपल्याकडे रेकॉर्डेड बॅचला होते त्यांना माहिती आता ते म्हणजे त्यांना तर मी म्हटलं होतं किंवा तुमच्या कानामध्ये तुम्हाला आवाज येईल असे सुंदर लेक्चर्स आहेत आणि एक वेगळ्या अंडरस्टँडिंग मध्ये आहेत जे लेक्चर म्हणजे आता आपले जे लेक्चर्स आहेत ह्या लेक्चर मध्ये आपले म्हणजे खासियत ही असते म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की तुम्हाला एक विषयाची अंडरस्टँडिंग होते जी बोलताना तुम्हाला दिसून येते ठीक आहे एखाद्या व्यक्तीला समजा असं बेरॅक वगैरे शिकवलेला असेल तो लिहू शकतो परीक्षेमध्ये पण त्याला एकदम एखाद्या व्यक्तीने का तुला काय समजलं असं जर विचारलं तर त्याला सांगता येत नाही काय तशा अँगल तुम्हाला आपण ते लेक्चर बनवलेले आहेत नाही तुमचे लेक्चर खरंच खूप हेल्पफुल होते सर आणि खूप छान समजलं कायदा एकदम छान समजलं तुमच्या लेक्चर मधून त्याच्यामध्ये जे लोक इंटरव्ह्यूला जॉईन करत आहेत 4,000 रुपये फीस भरून आपल्याला त्यांच्याकडनं अशी जास्त काही फीस त्याच्यामध्ये घ्यायची नाहीये पण एक म्हणजे आता 1,000 रुपये आपल्याला त्यांनाच द्यावे लागतात म्हणजे जे आपल्याला कंटेंट सांभाळतात म्हणजे ते कुठं कॉपी करता येत नाही तुम्हाला दुसऱ्या मोबाईलवरनं बघता येत नाही म्हणजे याच्यासाठी आपण त्यांना ते द्यावं लागतात म्हणून आपण ते फक्त मिनिमम 1,000 रुपये फीस एक्स्ट्रा घेऊन आपण ते कंटेंटच देणार आहोत ज्यांना समजा पाहिजे त्यांच्यासाठी ज्यांना रिक्वायर नाही त्यांना काही गरज नाही थँक्यू सर येस मॅम थँक्यू सर मायनर ऍक्टचं पण रिडिंग चालू ठेवलं पाहिजे का येस सर मायनर ऍक्ट सुद्धा एक म्हणजे आता कसं तुम्हाला असं स्पेसिफिक कोणी हे नाही विचारणार म्हणजे कन्फिस्केशनची ऑर्डर काय असते वगैरे असं कोणी विचारणार नाही म्हणजे तुम्हाला एक जनरल प्रश्न तरी विचारतीलच म्हणजे माझा तरी अंदाज असा आहे की तुम्हाला जनरलाइज तरी विचारतील की काय असतं ज्युव्हेनाइल जस्टिस कायद्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही काय वाचलं अशा प्रकारचे तरी प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये विचारायला पाहिजेतच म्हणजे आपले 25-3 सुद्धा बरेच लोक आता ह्याच्यात आहेत इंटरव्ह्यू वगैरे दिलेले त्यांना सुद्धा काही बरेच असे प्रश्न विचारतात तुम्हाला जर ऑफिशियल सिलेबस त्यांनी दिलेला आहे आता शेवटी ज्या व्यक्तीला जो पॅनलमध्ये आहे तो सिलेबस तर तुमचा बघणारच आहे काय आहे त्याच्यामध्ये त्यांना धरून तरी काहीतरी तुम्हाला विचारणारच प्रश्न ठीक आहे पण तेवढं जास्त बघत म्हणजे ओव्हरऑल तुम्ही एकदा दोनदा ते बघितलं पाहिजे समजा त्याच्यामध्ये जे नोट्स वगैरे आपले समजा ठीक आहे येस अजून कुणी कुणाला काही प्रश्न किंवा कुणाला काही आपलं बोलायचं आहे हॅलो हा बोला मॅम हा सर मी विनीता पन्हाळे बोलते सर तुमचे लेक्चर्स खूप छान होते सर आणि तुम्ही सांगितलं होतं मी मेसेज पण तसा टाकलाय की नाव बॉल इज इन युअर कोर्ट ते वाक्य मी पूर्ण लक्षात ठेवलं मी टेस्ट सिरीज केल्या नव्हत्या आणि मी जेव्हा पेपर सॉल्व्ह करायचे तर मी मध्येच उठायचे लहान मुलं वगैरे असल्यामुळे 2-2 तास 4 तास लागायचे मला पेपर सॉल्व्ह करायला पण मी ते वाक्य पूर्ण तेवढं डोक्यात ठेवलं होतं म्हणजे की जनरल एक्सेप्शन लिहायला लागलं तर लिहितच राहा असं नाही केलं मी शॉर्ट मध्ये पॉइंट्स हे करून मी मला अपीलला पण छान वेळ पुरला आणि मला एसेला पण खूप छान वेळ पुरला आणि मायनॉर एक्सचा पण मला खूप फायदा झाला आणि बेसिक म्हणजे क्रक्स माहिती होते त्यामुळे ते क्वेश्चनचे बरोबर आन्सर लिहिता आले की याच्यामध्ये आपण आपल्या लँग्वेज मध्ये का होईना काय लिहायचं वगैरे तुम्हाला क्लासेसचाही फायदा झाला आणि तुमचं जे इन्स्पिरेशनल लेक्चर होतं शेवटचं की कसं बिहेव्हिअर असलं पाहिजे ते पण खूप छान होतं ते आम्ही पूर्ण नोट्स वगैरे रिवाइज करा म्हणजे दुसऱ्या ह्याला तर आपण एक्झॉस्ट होतो खूप वाचावं पण वाटत नव्हतं पण ते लक्षात ठेवलं होतं की पॉईंट्स रिवाइज करायचे थोडे पॉईंट्स बघून घेतले आणि आतमध्ये गेल्यावर तेच आलेले होते डेफिनेशन वगैरे मायनॉर ऍक्टचे तर पेपर चांगले गेले सर असं वाटतंय की जास्त पडतील मार्क्स तर बघूया काय आहे ते पण खूप फायदा झाला थँक्यू सो मच फॉर युअर गायडन्स थँक्यू मॅम थँक्यू
येस येस नेक्स्ट अजून कोणाला काही बोलायचं असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता म्हणजे आपल्याला नाहीतर थांबता येईल म्हणून आपल्याला ठीक आहे आज शेवटपर्यंत ऐकणार आहे मी 11 पर्यंत सुद्धा तुम्ही बोलले तरी काही अडचण नाही म्हणजे असं विचार नका करू की खूप वेळ झालेला आहे आपण आता काय बोलणार सगळे विचार नका करू हॅलो हा बोला मॅम हा सर तुमचं जे शेवटचं लेक्चर झालं ना 6 दिवसाचं ते एवढं महत्वाचं झालं ना की त्याच्यामुळे 6 महिने जो आपण केला नाही तेवढा झाला नाही माझा अभ्यास पण त्याच्यावर माझा पेपर व्यवस्थित गेलाय सर थँक्यू मॅम थँक्यू आणि ते मुलगीला पण मी माझी जबाबदारी नाहीच आहे तुम्ही सगळं सांगितले की तुम्हाला कोण आई आहे बहीण आहे भाऊ आहे कोण आहे असं समजू नका मी मुलगीला सुद्धा मम्मीकडे नसतो अरुण मम्मीला म्हटलं संभाळ तुला काय करायचं ते कर म्हटलं आणि त्याच्यामुळे 4 दिवसात जो माझा अभ्यास झालाय ना तेवढ्या एक रेकॉर्डिंग मुळे तुमच्या हे झालं बघा सर पेपर दोन्ही व्यवस्थित कव्हर केलेत सर मी आणि मायनर ऍक्टचं काय विचारूच नका सगळं व्यवस्थित तुम्ही जसं शिकवताना जे सांगत होता ना ते सगळं व्यवस्थित आठवत होत फक्त टाइम मॅनेजमेंट मुळे जरा मार्क 2 होते मग लिहायचं किती हा प्रश्न त्यामुळे जेवढं लिहिताय ते कम से कम जेवढं लिहिताय तेवढं कमी करून लिहून 2 मार्काला जेवढं पुरे तेवढं लिहून टाकले आणि थँक्यू सर तुमची वही आणि तुमचं नॉलेज हॅट्स ऑफ यू सर थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू हॅलो हा सर बोला सर हा मी ऍडव्होकेट किशोर पवार बोलतोय 7 वरून येस सर बोला सर हा अतिशय लेक्चर एकदम खूप छान घेतले त्यामुळे काय झालं सर कि जे कन्सेप्ट आम्हाला आतापर्यंत समजले नव्हते म्हणजे अगदी कॉलेजमध्ये किंवा अगदी प्रॅक्टिस करताना सुद्धा आता आपण प्रॅक्टिस करताना पर्टिक्युलर सब्जेक्ट पर्टिक्युलर केसेस घेत असतो त्यावेळी काय आपण एवढं सिरियसली किंवा एवढं डीप मध्ये अभ्यास करत नाही किंवा बघत नाही पण जी लेक्चर आपण घेतली त्यामुळं कन्सेप्ट अगदी खूप समजले ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या पण अगदी क्लिअरली माहीत झाल्या की कस त्यामध्ये विषय आहे किंवा कसा कन्सेप्ट आहे काय नक्की त्यामध्ये सांगितलंय त्या ऍक्ट मध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये आणि मायनर ऍक्ट जेव्हा केस येते आपल्याकडे ऍट द टाइम ऑफ प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिस करताना तेव्हाच आपण उघडून बघत असतो त्यामुळं मायनर ऍक्टचा तर इतका डीप अभ्यास झाला की आता त्याची केस आली किंवा अगदी जसं तुम्ही शेवटच्या लेक्चरला म्हणला होता की मी तुम्हाला कानात येऊन सांगणार आहे तसंच अगदी ते उत्तर लिहिताना झालं आम्हाला सर आणि इथून पुढे पण खूप छान हे झालं आणि दुसरी गोष्ट की पण टेस्ट सिरीज घेतल्या होत्या त्याचा फायदा असा झाला की आम्ही लिहिण्याची सवय अक्षरशः पूर्ण कमी झालेली होती म्हणजे हार्डली दररोज कोर्टात एखादा अर्ज लिहितो किंवा हार्डली 2 ते 4 पानं लिहितो रोज पण त्या टेस्ट सिरीजमुळे काय झालं टेस्ट आपल्या झाल्यामुळे हाताचे जे किंवा जे प्रॅक्टिस चांगलं झालं लिहिण्याचं प्रॅक्टिस त्यामुळं अगदी खूप फायदा झाला आणि सर तुम्हाला भेटायची इच्छा आहे नक्कीच येऊन भेटेन सर येस सर करू सर आपण ओके सर ओके ओके थँक्यू थँक्यू सर थँक्यू येस नेक्स्ट येस अजून कोणाला बोलायचं आहे हॅलो हा बोला मॅम सर मी सोनाली खोब्राकडे नागपूरवरून बोलते येस मॅम बोला भेटले म्हणून कुठेतरी सेंटर मध्ये असं कोणतरी म्हटलं तुम्हाला हा हे ना मला पण आता समासेत मिळाला पण ती मी नाही मला माझा पेपर छान लिहायला मिळाला आणि मी पूर्ण पेपर लिहिला आणि त्याच्यासाठी म्हणून मी इथे आज तुम्हाला फक्त तुमचे आभार मानण्यासाठी म्हणून आली आहे तुमच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनर ऍक्ट समजले आणि ते लिहिता आले कारण पेपर सुटल्यावर माझ्या जे सोबतचे होते ज्यांनी क्लास नाही लावला त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की त्यांना मायनर ऍक्ट मधले प्रश्न नाही समजले कोणत्या ऍक्ट मधले होते म्हणून
आणि त्यांच्यामुळे त्यांचा गोंधळ झाला. पण तो आपल्या क्लासमधले मुलं जे मला सेंटर मिळाले होते जे चंद्रपूर वगैरे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले होते त्यांचं ना आमचं माझं मग आमचं ट्युनिंग चांगलं जमलं होतं कारण आम्हाला क्लासमुळे पूर्ण ऍक्ट क्लिअर झाले होते त्याच्यामुळे आमचा पेपरही छान गेला आणि मी आभार मानते ना फक्त तुमचेच नाही तर आपल्या क्लासमधले जे पण बाकीचे स्टुडंट आहेत ज्यांना पण आपण मदत मागितली काही पण विचारलं त्यांचे पटकन 5 मिनिटांमध्ये मेसेज येत होते तर असं नाही की फक्त त्यांनी मदत केली आपल्या ग्रुपमधल्या म्हणजे क्लासमधल्या सगळ्या स्टुडंटनी पण एकमेकांना मदत केली म्हणून मी या क्लासमध्ये म्हणजे आता जो सेशन सुरू आहे त्याच्यामध्ये आपले तर आभार मानतेच पण आपल्या क्लासमधल्या सगळ्या स्टुडंटचे पण आभार मानते थँक्यू सर यस मॅम थँक्यू मॅम थँक्यू यस नेक्स्ट अजून कुणाला बोलायचं आहे बोला आता आज बस उद्या शिकायत राहिली नाही पाहिजे मला कधी क्लासमध्ये बोलता आलं नाही यस कुणाला बोलायचं आहे ठीक आहे थांबायचं ठीक आहे सर्वांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या हॅलो सर एक प्रश्न विचारायचा होता हा बोला सर हॅलो हा बोला म्हटलं सर ते जे पेपर हा पेपर आम्ही बघितले आन्सर शीट वर तर ते मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर वगैरे त्यांचं पण तिथं उल्लेख होता तर 3 लोक किंवा 2 लोक चेक करतात का पेपर 60 च्या वर मार्क गेलं तर परत म्हणजे चेक करतात सर मॉडरेटर वगैरे 60 च्या वर असेल तर परत चेक केला जातो पेपर तुमचा 60 च्या खाली वगैरे चेक करत नाही असं कोणी ओके सर ओके थँक यू ठीक आहे थँक्यू ऑल ऑफ यू सर्वांचं यस कुणाला बोलायचं का अजून काही येस सर हा सर सर 60 च्या वर गेलं तर मॉडरेटर चेक करतो मी पेपर 1 जो लिहिलेला आहे ना म्हणजे मला तर असं वाटतं मी सगळे सेक्शन लिहिलेले आहे डेफिनेशन पण बाय हार्ट केलेल्या होत्या तसं लिहिलेलं आहे तर मला मी तिथे 80 पण मिळू शकतात असं माझं स्वतःच गणित होत त्याच्यामध्ये मग अशा काय होईल चीफ मॉडरेटर पण चेक करते सर काय होणार सगळे चेक करतील आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे तर ते व्यवस्थित राहील असं काय होणार ओके ओके सर ठीक आहे सर ठीक आहे सर हा बोला मॅम इंटरव्ह्यू कुठे होत असतात इंटरव्ह्यू आता मुंबईला वगैरेच घेतील मॅम ते मुंबईला घेतील किंवा आपलं 3 प्लेसला घेतील त्याच्यामध्ये शक्यतो फार मुंबईलाच घेतील फक्त कुठे मुंबई ओके 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 ठीक आहे आपल्या इथे दुसऱ्या एक मॅडम होत्या ना त्यांनी इंटरव्ह्यू दिला मागच्या वेळेसचा ठीक आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण पुढे बघूया तुमचं सुद्धा जे एवढ्या दिवसापर्यंत जे प्रेम लाभलं त्याच्याबद्दल सर्वांचे आभार तुम्ही सर्वांनी ज्या कमेंट्स दिल्या म्हणजे माझ्यासाठी एक एनर्जी आहे ठीक आहे म्हणजे आता म्हणजे बरेच लोक म्हणतात की म्हणजे सर सरांचा एक्सपिरियन्स म्हणजे कमी आहे वगैरे त्याच्यामध्ये आहे कमी त्याच्यामध्ये पण खूप कमी दिवसामध्ये जेवढं विद्यार्थ्यांचं पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे प्रेम मिळत गेलं त्याच्यामध्ये ह्या प्रेमच आहे ज्याच्यामुळे मला परत परत जास्त काम करण्याची एनर्जी मिळत असते ठीक आहे दरवर्षी आता एवढं त्याच्यामध्ये आता हे यावर्षी म्हणजे वाढलेलं आहे काम याच्यामध्ये ठीक आहे मागच्या म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात केली 2019 म्हणजे जानेवारीच्या आसपास वगैरे समजा सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये तर तेव्हापासनं म्हणजे जे करत राहिलो त्याच्यामध्ये की प्रत्येक म्हणजे सुरुवातीला जे युट्यूबवर मी व्हिडिओ टाकले होते फक्त ठीक आहे तिथून म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेम मिळत गेलं सर तुमची जी सांगण्याची पद्धती आहे ती आम्हाला आवडली आणि मग तिथून 1, 2, 4, 5 असे विद्यार्थी होत गेले आणि तुमची एबीपीसी जी बॅच आहे त्याचे जवळपास 700 विद्यार्थी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळाले म्हणजे रेकॉर्डेड कोर्सचे असू द्या किंवा इकडचे असू द्या म्हणजे माझी सगळ्यात मोठी जी बॅच आहे ती तुमचीच बॅच आहे बाकी जेएमएफसी वगैरे त्याच्यामध्ये आता जेएमएफसीची मेन्सची सुद्धा जी झाली त्याच्यामध्ये 250 च्या आसपास वगैरे समजा त्याच्यामध्ये म्हणजे विद्यार्थी होते पण तुमचं एबीपीच्या विद्यार्थ्यांनी जेवढं प्रेम दिलेलं आहे व
किंवा तुम्ही जेवढा अप्रिशिएशन त्याच्यामध्ये केलेला आहे, ठीक आहे, याच्यामुळे एक म्हणजे आयुष्य धन्य झाल्यासारखं एक म्हणजे म्हणजे मला वाटतं त्याच्यामध्ये तुमच्या एवढ्या सर्व एक म्हणजे आयुष्यात माणसाला काय पाहिजे असतं, ठीक आहे, एवढे सगळे लोक जर आपल्याला अप्रिशिएट करतायत, एवढे सगळे लोक आपलं कौतुक करतायत, म्हणजे एवढे सगळे लोक आपल्याला म्हणजे आपण काहीतरी चांगलं दिलं त्याच्यामध्ये असं म्हणतायत, म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे आयुष्यात मोठं असं काय अचीव करण्यासारखं असतं मला असं वाटत नाही. म्हणजे म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन जे आहे किंवा म्हणजे मला जे सॅटिस्फॅक्शन आहे, ठीक आहे, म्हणजे माझी आई असू द्या, ठीक आहे, माझी बायको असू द्या, माझ्या घरची असू द्या किंवा माझे मित्र असू द्या, ठीक आहे, प्रत्येक जण आज मला हे म्हणतो की तू आज माझा मित्र आहेस, मला याचा प्राऊड वाटतो. ठीक आहे, बायको म्हणते की म्हणजे तुम्ही माझे हसबंड आहात याचा मला प्राऊड वाटतो. ताई म्हणते की तू माझा भाऊ आहे याचा मला प्राऊड वाटतो. तुम्ही सर्व विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही आमचे सर आहात याचा आम्हाला प्राऊड वाटतो. ठीक आहे, त्याच्यामुळे मला म्हणजे आयुष्य धन्य झाल्यासारखं म्हणजे त्याच्यामध्ये वाटतंय कुठेतरी. नेहमी म्हणजे तुमचे जे कमेंट्स असतात, तुमचे जे अप्रिशिएशन असतात एक्झाम झाल्यानंतर वगैरे सुद्धा, मी हे जाणून बुजून एक्झाम झाल्यानंतर करत असतो. ठीक आहे, म्हणजे मला सुद्धा कुठेतरी वाटलं पाहिजे की जर आपल्याकडनं समजा आपल्या विद्यार्थ्यांना जर समजा काही नुकसान झालेलं असेल एक्झाम मध्ये, आपण जे समजा इतके दिवस वर्षभर मी तुम्हाला आता शिकवलं याच्यामध्ये, एवढं जवळपास वर्षभर शिकवून जर समजा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होत नसेल, विद्यार्थ्यांना कुठेतरी वाटत असेल की म्हणजे सरांनी सगळं एकदम व्यर्थ घातलं, पैसे 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 व्यस्त केले, वेळ व्यस्त केला, असं जर वाटत असेल तर आपण ते करण्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, ज्या दिवशी मला कुठेतरी असं वाटेल म्हणजे मी म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही किंवा विद्यार्थ्यांचं जे म्हणजे नॉलेज मी जे द्यायला पाहिजे ते मी देऊ शकत नाही, मी कुठेतरी कमी पडतोय, ठीक आहे, त्या दिवशी मी हे म्हणजे सोडून गेले प्रोफेशन. ठीक आहे, म्हणजे एवढं माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅटर करतात. मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं, म्हणजे मागच्या पण आपल्या मी लेक्चरमध्ये तुम्हाला मी बऱ्याच वेळेस म्हटलं होतं की तुमचे कमेंट्स, तुमचे अप्रिशिएशन जे आहे हे माझ्यासाठी एक प्रकारचं म्हणजे ऑक्सिजन आहे, तुम्ही काही म्हणा त्याच्यामध्ये मला, पण याच गोष्टी आहेत ज्या मला समाधान म्हणजे आयुष्यामध्ये समाधान देतात. आता हे सगळे जे काम आपण करतो आहोत म्हणजे याच्यासाठी हे असं एवढं सोपं पण काम नाही आहे. ठीक आहे, सकाळी उठल्यापासून एवढे सगळे तुमचे पेपर्स चेकिंग असू द्या, एवढे सगळे लेक्चर्स असू द्या, ठीक आहे, दिवसात म्हणजे कधी कधी म्हणजे असं माझं रेग्युलर म्हणजे मधल्या काळामध्ये 16-16 तास वर्किंग होत असतं. सध्या थोडासा तुमची बॅच नसल्यामुळे रिलॅक्स आहे, टेस्ट सिरीज नसल्यामुळे वगैरे, पण 16-16 तासाचं हे वर्किंग होत असतं. हे सगळं वर्किंग म्हणजे करू शकतो म्हणजे हे सगळं जे आहे ते तुमचं एक कुठलं तरी प्रेम आहे, तुमचं एक अप्रिशिएशन आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त पैसा माणसाकडनं एवढ्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकत नाही किंवा फक्त त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी समजा दुसरी कुठली एनर्जी या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकत नाही. यासाठी म्हणजे आपल्या एवढ्या सगळ्या लोकांचं प्रेम, एवढं सगळं अप्रिशिएशन जे आहे याच्यामध्येच एवढी ताकद आहे की जे एखाद्या व्यक्तीला एवढं सगळं काम करायला लावू शकते किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्या डेडिकेशन पर्यंत समजा स्वतःला म्हणजे झोकून टाकायला त्याच्यामध्ये लावू शकते. ठीक आहे, हे सगळं प्रेम किंवा सगळं जे तुमचा सर्वांचा आदर आहे किंवा जे सगळं रिस्पेक्ट आहे या सर्वबद्दल मी सुद्धा तुमचा कायम त्याच्यामध्ये ऋणी राहील. आणि तुम्ही सर्व सुद्धा जरी आता आपली याच्यामध्ये म्हणजे हे बॅच संपलेलं असेल तरी इंटरव्ह्यू पर्यंत मी तुमच्या सोबतच आहे, रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा मी तुमच्या सोबतच आहे, रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्ही जे एपी म्हणजे पीपी म्हणून जे काम करणार आहात तुम्ही माझे आपल्या क्लासेसचे अम्बॅसेडर म्हणून काम करणार आहात. ठीक आहे, म्हणजे मी जे अगोदरपासून ज्यावेळेस एपीपीची ऍड येणार होती हे मला कळालं होतं. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या अगोदरच म्हणजे मला बऱ्यापैकी जे विद्यार्थ्यांना कळण्याच्या अगोदर बाकी क्लासेसवाल्यांना कळण्याच्या अगोदरच मला कळालं होतं की अशा प्रकारच्या एवढ्या जागा वगैरे समजा येणार आहेत, ते आपण आपल्या काही विद्यार्थ्यांकडनंच कळायला होतं समजा. तर त्यावेळेसच मी ठरवलं होतं की म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे की म्हणजे माझे आता आपलं आपल्याकडे आपलं क्लासेस नवीन आहेत. ठीक आहे, समजा 2019 म्हटलं मी तुम्हाला सुरू झालेलं आहे, म्हणजे 19, 20, 21, 22 चार वर्षाचा आपला समजा एक्सपिरियन्स आहे. फक्त म्हणजे आपल्याकडे ही मोठी संधी आहे की आपले अँबॅसेडर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवण्याचा आणि सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे एक ओरडून सांगण्याचा की माझे या एका ऍडमध्ये माझे 200-300 लोक एपी म्हणजे माझे सरकारी वकील आहेत हे सांगण्यासाठी माझी सुद्धा खूप मोठी संधी असं मी तुम्हाला म्हटलं होतं. आणि आज तुमच्या सर्वांचे जे तुम्ही जे सांगता पेपर मी असा लिहिला तसा लिहिला सगळे एकदम आठवत होतं, सगळं हे होत होतं. ठीक आहे, त्याच्यानुसार मला सर्वांना विश्वास आहे. आणि पेपर झाल्यापासून मदत म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मला पहिला पेपर झाल्यानंतर मध्येच फोन केले, म्हणजे दुसरा पेपर बाकी होता. खरं तर त्यांनी मी त्यांना फोन करत जास्त न बोलताना त्यांना एवढं सांगितलं की मला माहिती आहे तुमचा पेपर चांगला गेला पण आता तुम्ही फोन ठेवा आणि थोडंसं बाकीचं बघा. म्हणजे जास्त मी बोललो बसलो नाही त्यांना. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जसे फोन आले म्हणजे एकदम मधल्या सुट्टीमध्ये त्यांनी फोन आला सर असं झालं तसं झालं, म्हटलं पुन्हा सांगायचं अगोदर मायनर लॉचा पेपर लिहा मग सांग. एवढं त्याच्यामध्ये तेव्हापासून विद्यार्थ्यांचे फोन चालू आहेत की आम्ही असा पेपर लिहिला तसा पेपर लिहिला. विद्यार्थी हे पण सांगत आहेत जे लोक आपल्या क्लासला नव्हते त्यांची काय परिस्थिती होती. ठीक आहे, त्यांची पेपरमध्ये ते कसे बसले होते काय लिहित होते हे सुद्धा विद्यार्थी सांगत आहेत.
त्याच्यामुळे मनाला कुठेतरी समाधान आहे किंवा म्हणजे मला हा विश्वास आहे की तुम्ही जे म्हणजे जे स्वप्न मी सुरुवातीला पाहिलेलं आहे की माझे एवढे एबीपी सरकार म्हणजे या ऍडमध्ये असतील या रिझल्टमध्ये असतील तर ते स्वप्न तुम्ही निश्चितच पूर्ण करून देणार आहात याचा मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, म्हणजे विश्वास तुमच्या आज बोलण्यातनं सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे आणि तुम्ही सर्वांनी जे प्रॉमिस केलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना मला पूर्ण करायचं आहे. येस येस, एजीपी पण जे पण निघणार आहे त्याचं पण आपण म्हणजे ज्यांचं 10 वर्षाचं प्रॅक्टिस आहे त्या लोकांसाठी ते आहे. ठीक आहे, त्याचंही त्याच्यामध्ये म्हणजे दरवेळेस आतापर्यंत ते लोक काय करतात फक्त प्रमोशनच घेत असतात पण यावेळेस त्याच्यामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेचं सुद्धा ते लोक करणार आहेत. त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये तसा कोर्स असणार आहे. जे लोक 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या लोकांसाठी चांगली संधी आहे, त्यासाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण कोर्सेस वगैरे आपण सुरू करणार आहोत लवकरच. ठीक आहे, मी सांगेल तुम्हाला लवकरच. ज्यांचं 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांना खूप मोठी संधी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर होणार, त्याच्यानंतर तुम्ही 10 वर्ष प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही 10 वर्ष सर्व्हिस करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे, जर तुमची 10 वर्षाची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या पोस्ट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे डीजे लेवलची पोस्ट आहे, डिस्ट्रिक्ट जजच्या लेवलची पोस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे 10 वर्षानंतर जे प्रमोशन तुम्हाला या एक्झाम मध्ये मिळणार आहे ते प्रमोशन तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये त्या एचडीपीची एक्झाम देऊन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे खूप मोठी संधी असणार आहे. तर तुमच्यापैकी जे लोक एलिजिबल येईल मॅम लवकरच येईल ह्याच थोडं आता ह्या सर आवाज येतो का तुम्हाला? हॅलो, हा मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला लवकरच कळवतो, तुमचा आवाज येत नाहीये, तुम्हाला थोडस नेटवर्क इश्यू वगैरे असेल मी कळवतो तुम्हाला लवकरच सगळ्या त्याचे अपडेट सुद्धा ग्रुपवर. ठीक आहे, हॅलो सर. हा येतोय आवाज मॅम तुम्हाला? एजीपीचं काय म्हटलं सर तुम्ही? त्याच्या सुद्धा ऍड लवकरच येणार आहे, त्याच्या मी तुम्हाला काही दिवस अगोदरच कळवतो. ज्यावेळेस आपल्याला ते म्हणजे लवकर बातमी येऊन जाईल त्यावेळेस मी तुम्हाला लवकरच सांगतो की असं असं एवढ्या दिवसामध्ये ऍड येणार आहे. आणि आपलं म्हणजे मी सांगतो म्हणण्यापेक्षा आपला कोर्स सुरू होईल त्याच्यामध्ये लवकरच. ज्यांचं 10 वर्षाचं प्रॅक्टिस आहे त्यांच्यासाठीच आहे, मला वाटतं तुमचं बहुतेक नाही आहे प्रॅक्टिस 10 वर्षाचं. ठीक आहे, 10 वर्षाची प्रॅक्टिस असणाऱ्या लोकांसाठी आहे. आहे 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 का? अरे वा, ठीक. ऐकलं नसेल तर सांगतो परत. हा, तुम्ही असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर होऊन तुम्ही 10 वर्षानंतर तुम्हाला जे प्रमोशन मिळणार आहे ते प्रमोशन तुम्हाला इथे डायरेक्ट मिळू शकतं म्हणजे एजीपी म्हणून. सर ग्रुपवरती शेअर करा. येस येस येस, मी पाठवतो तुम्हाला सगळं. झालं का तुझे नूडल्स? ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. हा गुड नाईट सर. गुड नाईट.